नागरिका अधिनियम 95 अन्वय एस्टिमेट सादर करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना असतात. त्यानुसार 2016-17 याचे रिव्हाइज एस्टिमेट ज्याला म्हणतो आपण ते आणि 17-18 बेसिक एस्टिमेट्स म्हणजे मूळ अंदाजपत्रक या दोन्ही गोष्टी मी आज स्थायी समितीसमोर सादर केलेल्या आहेत. अपेक्षित असं असतं की स्थायी समितीच्या सादर करण्याच्या अगोदर किंवा सादर केल्यानंतर जे बजेट सादर केलं आहे म्हणजे एस्टिमेट सादर केलं आहे ते एस्टिमेट कशा पद्धतीने बनवलं आहे, त्याचा बेस काय आहे, त्याला आधार काय आहे, त्याची रिसीट साईड काय आहे, एक्सपेंडिचर किती आहे, कोणत्या बाबीवरती आहे, ते का करायचं आहे याच्याबद्दलचं निवेदन आयुक्त यांनी करायचं असतं. अनफॉर्च्युनेटली मला ते करू दिलं नाही, ते आपल्यासमोरच झालेलं आहे. त्याच्याबद्दल मला जास्त भाषण न करता हे बजेट बजेटरी एस्टिमेट्स 17-18 कारण रिवाईज याच्यावरती मी जास्त बोलणार नाही. 17-18 जे ओरिजिनल एस्टिमेट्स आम्ही सादर केलेले होते केलेले आहेत त्याच्याविषयी मी थोडं भाष्य करू इच्छितो. मला पूर्ण वाचून दाखवणं शक्य नाही, तुमच्याकडे ती कॉपी दिलेली आहे. इट्स अ बिग स्पीच, स्पीच बेस्ड ऑन द एस्टिमेट जे बजेट केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने रॅशनॅलिटी आहे. याच्यामध्ये ऑल फिगर्स विच आर टेकन आर ॲब्सोल्युटली रॅशनल, पूर्णपणे वास्तववादी अशा प्रकारचे आकडे आहेत. त्याच्यामध्ये कोणतेही आकडे फुगोटा कमी किंवा जास्त अशा प्रकारे केलेले नाहीत. मुळामध्ये एस्टिमेट ज्यावेळेस काढायचे असतात त्यावेळेस महत्वाची गोष्ट असे या एस्टिमेटच्या माध्यमातून जे आपण सभागृहासमोर साबत करतो त्यासमोर ज्यासाठी हे एस्टिमेट सादर करत आहोत म्हणजे या नवी मुंबई महापालिकेसाठी या शहरासाठी त्याचा दोन गोष्टीच्या बाबतीत विचार करणं गरजेचं असतं. प्रथम पुढील वाटचाल या शहराची कशी राहील, म्हणजे या शहराचं नियोजन, नियोजनाअंतील विकासाची दिशा पुढील 1 वर्षामध्ये आणि वास्तविक पाहता पुढील 1 वर्षाच्या पुढच्या काळामध्ये जी दिशा ठरणार आहे पुढचे 2-3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष ज्याला आपण पर्स्पेक्टिव्ह आणि प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन असं म्हणतो तो जनरली एस्टिमेट आणि बजेटमधून रिफ्लेक्ट होणं अपेक्षित असतं. हे सगळं करत असताना शहराच्या गरजा गरजेनुरूप फिजिबल असलेले प्रोजेक्ट आणि त्या अनुषंगाने एस्टिमेटचा विचार करत असताना जमेची आणि खर्चाची बाजू या सर्व गोष्टीचा विचार करून एस्टिमेट्स बनवणं अपेक्षित असतं. म्हणजे थोडक्यातच रिसीट साईजचा विचार करत असताना शहराची गरज, नियोजनबद्ध विकास, विकासाचे आराखडे, आवश्यक असलेले प्रोजेक्ट, आवश्यक असलेल्या सिव्हिक अम्युनिटीज या कशा देता येतील आणि शहर ज्या दिशेला आपल्याला न्यायचं आहे त्या दिशेने ही वाटचाल आपण करत आहोत की नाही याचा विचार करून हे एस्टिमेट सादर करणं अपेक्षित असतं. आणि म्हणून शहराला विकासाची दिशा असलेली अपेक्षित असलेली विकासाची दिशा हे डिसाईड करतानाच त्याची रिसीट बाजू कमजोर होणार नाही, फिस्कल डेफिसिट वाढणार नाही, फिस्कल प्रुडन्स ज्याला आपण म्हणू तो फिस्कल प्रुडन्स कायम राखला जाईल, रादर तो स्ट्रेंथन केला जाईल आणि शहराच्या पुढच्या काळामध्ये विकासावरती पॉझिटिव्ह परिणाम होईल या दृष्टिकोनातून रिसीट साईड करायची असते. त्या गोष्टीचा पूर्णपणे सारासार विचार या रिसीटमध्ये केलेला आहे. त्याचबरोबर एक्सपेंडिचर साईड ज्याला खर्च बाजू म्हणतो त्या खर्च बाजू करत असताना सर्वात महत्वाचं की सर्वांना न्याय भेटेल, सर्व एरियांना नाही भेटेल. जिथं इम्बॅलन्स असेल तो इम्बॅलन्स बाजूला जाईल, तिथं बॅलन्स डेव्हलपमेंट होईल, सर्व क्षेत्रामध्ये होईल. तरुणातल्या तरुण लहान मुलापासून ते वयस्कर सिनियर सिटिझन्सपर्यंत, एम्प्लॉयर्सपासून एम्प्लॉयमेंट सीकर्सपासून ते सेल्फ एम्प्लॉईड किंवा अंतरप्रणार आहेत त्यांच्यापर्यंत, अनएम्प्लॉयपासून ते एम्प्लॉईडपर्यंत, नोकरदार वर्गापासून ते
कारखानदार वर्गापर्यंत या सर्वांचा विचार करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून उत्पन्नाची बाजू निश्चित करताना ज्याला समतोल वितरण, न्यायसंगत समतोल वितरण, इक्विटेबल टॅक्सेशन, टॅक्सेशनचे काही बेसिक प्रिन्सिपल असतात त्याच्यामधले, आणि वापराप्रमाणे शुल्क, ज्याप्रमाणे सेवा घेतात त्या प्रमाणात तुम्हाला टॅक्स देणं अपेक्षित आहे किंवा युजर चार्जेस देणं आहे त्याप्रमाणे, हे सगळं करत असताना जे टॅक्स आपण आकारणार आहोत त्याच्यामधला एक सूत्रीपणा, त्या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण रिसीट साईट आपण तयार केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला 21व्या शतकातील नवी मुंबई शहर जे आपल्या स्वप्नामध्ये आहे किंवा आपल्याला जे करायचं आहे, आपल्या सर्वांचं, नवी मुंबईच्या नागरिकांचं, मुंबईमधल्या पदाधिकाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं, आपण सर्वांचं जे विशेष आकर्षण आहे की 21व्या शतकातलं जे आपण शहर म्हणतो ते शहराचं स्वप्न साकार करण्यासाठी त्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन खर्चाच्या बाबीचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. यामध्ये वॉटर सप्लाय म्हणजे जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या, रस्ते, पदपथ अशा नागरी सुविधांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष भर देण्यात आलेला आहे. गोल काय ठेवलेला आहे या बजेटचा, तर गोल हा नवी मुंबई हे लिव्हेबल अँड इकॉनॉमिकली व्हायब्रंट, म्हणजेच नवी मुंबई राहण्यासाठी हे आकर्षक शहर व्हावं व आर्थिकदृष्ट्या सक्षम शहर बनवावं या दृष्टिकोनातून या बजेटचा गोल आपण ठेवलेला आहे. म्हणून शहरातील मुले, तरुण, प्रौढ, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच उद्योजक व नोकरदार वर्ग अशा सर्वच घटकांना अपेक्षित असलेल्या योग्य सोयी सुविधा दर्जात्मक पूर्तता करण्यासाठी आणि हे काम करण्यासाठी ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून नागरिकांना सुलभ सोयीचे, पारदर्शक व गतिमान व्हावे असे प्रशासन देण्याचा प्राधान्य या एस्टिमेट्समध्ये आपण तयार केलेला आहे. आणि म्हणून ईज ऑफ डुईंग बिझनेस हा सर्वांसाठी कसा वाढवता येईल, तो ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून गव्हर्नमेंट आपल्या सर्वांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा विचार या एस्टिमेट्समध्ये केलेला आहे. 17-18 एस्टिमेट करत असताना नागरिकांच्या संकल्पना, ज्या मी वॉक विथ कमिशनर या संकल्पनातून माझ्याकडे अनेक सूचना आल्या, प्रश्न आले, दररोज संध्याकाळी 4 ते 5 वेळे जे नागरिक मला भेटायचे त्याच्यामधून आलेल्या कंप्लेंट, त्याच्यामधून असलेल्या सूचना किंवा माझ्या ईमेलवरती, व्हॉट्सअपवरती ज्या काही सूचना आल्या या सर्वांच्या सूचना, संकल्पना, त्यांच्या गरजा, सन्माननीय नगरसेवकडून प्राप्त होणाऱ्या नागरी सुविधाबाबतच्या कामाच्या शिफारशी, क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून मिळालेली माहिती व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा सल्ला या सर्व गोष्टीचा विचार या एस्टिमेट तयार करताना करण्यात आलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रथम मी थोडी रिसिप्ट साईट आपल्याला सांगेल, त्याच्यानंतर मग एक्सपेंडिचर साईट सांगेल आणि ठळक वैशिष्ट्ये सांगेल, कारण पूर्ण आपण ते वाचू शकाल. मी वेबसाईटवर पण हे स्पीच आता टाकलेलं आहे जेणेकरून यू कॅन ॲक्सेस ऑन माय वेबसाईट. तर रिसीट साईडला सर्वात महत्वाचं काय असतं, आपला प्रॉपर्टी टॅक्स. तर प्रॉपर्टी टॅक्स ज्यावेळेस आपण म्हणतो किंवा कोणत्याही टॅक्सेशनमधलं बेसिक प्रिन्सिपल असं असतं की इकॉनॉमी जर वाढवायची असेल, म्हणजे आर्थिकदृष्ट्या एखादी गव्हर्नमेंट, लोकल बॉडी असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, नॅशनल गव्हर्नमेंट असेल, ज्यावेळेस इकॉनॉमी वाढवायची असेल याचा अर्थ असतो की त्याचं टॅक्सेशन हे बॉयंट पाहिजे, बॉयंट टॅक्सेशन ज्याला आपण म्हणतो. म्हणजे जसं तुमचं एज वाढत जातं किंवा जसं शहर वाढत जातं तसं तुमची टॅक्स बेस वाढत पाहिलं पाहिजे, टॅक्सेशन बॉयन्सी झालं पाहिजे, जसे ते दिवस येतील त्याप्रमाणे तुमच्या टॅक्समध्ये बॉयन्सी आली पाहिजे, म्हणजे ते सेल्फ एक्सपँडिंग पाहिजे. हा टॅक्स बॉयन्सी असताना त्याच्यामध्ये टॅक्सेशन हे इक्विटेबल पाहिजे. इक्विटेबल याचा अर्थ इक्वल नव्हे, म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला 10 रुपये आणि 100 रुपये इन्कम असलेल्या माणसाला 10 रुपये आणि 10,000 रुपये इन्कम असलेल्या 10 रुपये त्याला इक्वल म्हणतात. इक्वल नाही, इक्विटेबल, म्हणजे ज्याप्रमाणे पेईंग कपॅसिटी असते त्याप्रमाणे टॅक्सेशन करणे त्याला इक्विटेबल टॅक्सेशन म्हणतात. त्या टॅक्सेशनचं प्रिन्सिपल आपण याच्यामध्ये अंगीकारलेलं आहे. म्हणजे कमी इन्कम असलेल्या ग्रुप, त्या इन्कम असलेल्या ग्रुपला आपण कमी टॅक्स आणि जास्त इन्कम असलेला ग्रुप, ज्यांना जास्त सोयी पाहिजे त्यांना जास्त टॅक्स, हे त्याच्यामधलं बेसिक प्रिन्सिपल असतं, त्याला इक्विटेबल टॅक्सेशन म्हटलं, ते आपण याच्यामध्ये पाळलेलं आहे. हे सगळं असताना टॅक्स सिम्पल पाहिजे, आणि सिम्पल नसेल तर कम्प्लायन्स रेट कमी राहतो. म्हणून सिम्प्लिफिकेशन ऑफ टॅक्स प्रोसिजर्स हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग असतो, तो आपण याच्यामध्ये गृहित धरलेला आहे आणि तो आपण गेल्या 6 महिन्यामध्ये विशेष करून
प्रॉपर्टी टॅक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. ज्या अनेक अडचणी होत्या त्या दूर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही नोटिफिकेशन काढलेले आहेत, डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे आणि पे करण्यासाठी आपल्याला ऑनलाईनपासून सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तेच करत असताना रॅशनल टॅक्सेशन ज्याला म्हणतो त्याप्रमाणे केलेलं आहे आणि टॅक्स बेस वाढवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. टॅक्स रेट नव्हे तर टॅक्स बेस वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जास्ती कमीत कमी टॅक्स वाढवून किंवा रेट न वाढवताही आपल्याला इन्कम साईड वाढवता येईल. त्यासाठी टॅक्स बेस वाढवणं गरजेचं आहे. ज्याच्यामधलं उदाहरण म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स, जे आपल्या सोकॉल 3,07,000 प्रॉपर्टी होत्या ज्याचा आतापर्यंत कधी सर्वे झालेला नाही, ते सर्वे याच्यामध्ये प्रस्तावित आहे. गेल्या 5-6 महिन्यापूर्वीच आपण GB प्रस्ताव सादर केलेला होता, तो अजून सँक्शन झालेला नाही आहे. त्याचा आपण बेस घेतलेला आहे, जेणेकरून जर सर्वेक्षण झालं तर ॲक्च्युअल प्रॉपर्टीज किती आहेत त्या प्रॉपर्टीचं कम्प्लीट आणि करेक्ट, आय रिपीट माय वर्ड्स, कम्प्लीट अँड करेक्ट सर्वे होणं गरजेचं आहे. जेणेकरून ते कम्प्लीट अँड करेक्ट प्रॉपर्टीची जर माहिती असेल तरच त्याच्यावर टॅक्सेशन कम्प्लीट अँड करेक्ट असू शकतं. इदर इनकम्प्लीट माहिती असेल तरी कमी होऊ शकतं, इनकरेक्ट असेल म्हणजे एखादं घर आहे म्हणजे आपल्याकडे समजा असं करेल 3,07,000 प्रॉपर्टी आहेत पण त्याच्यामधला एरिया चुकीचा असेल तर चुकीच्या पेक्षा टॅक्सेशन होऊ शकतं. म्हणून कम्प्लीट अँड करेक्ट म्हणजे कम्प्लीट प्रॉपर्टीची माहिती पाहिजे आणि त्या प्रॉपर्टीमधला जो रेटेबल व्हॅल्यू आहे ती सुद्धा करेक्ट पाहिजे आणि ते रेटेबल व्हॅल्यू व्यवस्थित येण्यासाठी करेक्ट येण्यासाठी त्याचा एरिया व्यवस्थित पाहिजे. मग त्याचा FSI कॉम्पोनंट, नॉन FSI कॉम्पोनंट, ओपन एरिया, क्लोज एरिया सगळ्या गोष्टी त्या करेक्ट जर असेल तर जे टॅक्सेशन इक्विटेबल, इक्वल, रॅशनल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण वाईडर बेसच्या दृष्टिकोनातून कम्प्लीट अँड करेक्ट टॅक्सेशन होतं आणि तो प्रिन्सिपल सुद्धा मी याच्यात पाळलेला आहे. आणि म्हणून रिकव्हरी करताना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करणे, ॲपच्या माध्यमातून तयार करणे, आपण जे सर्वे करणार आहोत तो 360 degree लिडार सर्वे करणार आहोत, तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करणार आहोत म्हणजे कुणाला डिस्कशन राहणार नाही. की एकतर लिडार टेक्नॉलॉजी तुमची असेल त्याच्यामधून आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून तो सर्वे असेल आणि डोर टू डोर पण असेल म्हणजे दोन्ही प्रकारचा सर्वे असेल आणि याच्यामध्ये हे सगळे पिक्चर्स कॅप्चर केले जातील, एरिया कॅप्चर केला जाईल आणि हे मॅपिंग करून आपल्याकडे जो डेटा आहे त्याचं ओव्हरलॅपिंग केलं जाईल, जेणेकरून आपल्याकडे असलेला डेटा आणि याच्यातून आलेला डेटा एकत्र येईल आणि त्याच्यातली डिस्क्रिपन्सी असेल ते वाढेल किंवा कमी होईल त्याच्यावरती व्हेरिफिकेशन परत करण्यात येईल, जेणेकरून कोणाला त्याच्यामध्ये कंप्लेंट करण्याचा स्कोप राहणार नाही आणि तो आपण अगदी ऑनलाईन सुद्धा बघू शकू. म्हणजे बिल्डिंगच्या बिल्डिंग सुद्धा आपल्याला जशा तशा दिसतील, घराचे घर सुद्धा दिसतील. म्हणजे जर एखाद्या बिल्डिंगमध्ये आपण 10 माळे दिलेले असतील आणि तिथे जर 11 असतील तर ऑटोमॅटिकली ते आपल्याला की हा नटराज माळा आहे. 10 माळ्यामध्ये आमच्या टॅक्सेशनला समजा 100 फ्लॅट असतील आणि तिथे ॲक्च्युअली 120 असतील तर 120 आम्हाला दिसतील. तिथला एरिया आम्हाला समजा 1,000 square meter असेल आणि ॲक्च्युअल तिथं सर्व टॅक्स लावता नाही आणि तिथे दिसला 1,200 किंवा 800 तर आम्हाला ॲक्च्युअल आम्हाला तिथं कळेल. ह्युमन इंटरव्हेन्शन आम्ही कमी करणार आहोत. म्हणून तो 360 degree लिडा सर्वे आपण त्याच्यात प्रपोज केलेला आहे आणि ते केल्यानंतर कम्प्लीट अँड करेक्ट सर्वेक्षण आपल्या याच्या माध्यमातून होईल. त्या दृष्टिकोनातून आपण गेल्या 6-7 महिन्यामध्ये काम केल्यानंतर प्रॉपर्टीच्या बाबतीत सर्व प्रॉपर्टी धारक आहेत त्या 3,07,710 इतक्या जणांची कर निर्धारण केलेली आहे. त्या कर निर्धारण केल्यानंतर सर्वांना बिल्स आपण दिलेले आहेत. हे बिल्स आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल. इयरली डिमांड प्रॉपर्टी टॅक्सची नवी मुंबई महापालिकेची 424 किंवा 425 कोटीच्या आसपासची आहे आणि आपण हा पिरियड डिमांड देतो म्हणजे 6-6 महिन्याचं म्हणजे 212 ते 210 आसपास आपला हा पिरियड डिमांड असतं. ज्यावेळेस मी ऑक्टोबर टू मार्च ह्या 2nd 6 महिन्याचं बिल जनरेट केले जे की अगोदर पूर्णपणे होत नव्हते, जे 3,07,000 जनरेट केले आणि ज्या त्रुटी राहिलेल्या होत्या ज्याच्यामध्ये LUC लँड अंडर कन्स्ट्रक्शनची बिलं दिली गेलेली नव्हती किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती किंवा जे काय कारण असतील ते त्याच्यात इन्क्लूड केले, जे अरियर्स होते त्याच्यात इन्क्लूड केले, जी पेनॉल्टी होती त्याच्यात इन्क्लूड केली, त्या सर्वांचं टोटल बिलिंग 212 कोटीच्या अगेन्स्ट 1,960 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त बिलिंग आपलं झालेलं आहे. आय रिपीट माय वर्ड्स, 212 कोटी जे 6 महिन्याचं बिलिंग असतं त्याच्या अगेन्स्ट 1,960 कोटीच्या आसपास हे 2nd 6 महिन्याचं बिलिंग आपण प्रॉपर्टी टॅक्समध्ये केलेलं आहे आणि हे सगळं रेक्टिफाय ज्या त्रुटी समोर आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण केलेलं आहे आणि म्हणून प्रॉपर्टी टॅक्स विभागाची काही कारवाई चालू आहे
त्याचा आणि याचा डिरेक्ट संबंध आहे आणि म्हणून त्या बाजूला कारवाई करून एका बाजूला आपल्याला करायची स्टार्टिंग आश्चर्य वाटलं असेल की मी तत्कालीन अधिकाऱ्यांना का सस्पेंड केलं वगैरे. तर त्याच्या अगोदर मी प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली होती, प्रिलिमिनरी इन्क्वायरीमध्ये फॉल्टी आढळले होते, त्याच्यानंतर मी त्यांना सस्पेंड केलं, बाकीची इन्क्वायरी चालू आहे. आणि म्हणून सेकंड सहामाचं ज्यावेळेस बिल गेलं त्यावेळेस ही आकडेवारी उघड झाली. आता याच्यात कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते, याच्यामध्ये कुणाला काही क्वेरी असेल ते रेक्टिफायला टाकू शकतात, त्याच्यामध्ये रेक्टिफिकेशन होईल. पण तो प्रायमा फेसी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑलमोस्ट 10 times डिफरन्स आपण जो बघत आहात त्याच्या पाठीमागे अनेक कारण आहे. दुसरा एक इश्यू असतो की लँड अंडर कन्स्ट्रक्शन हा एक मेजर इश्यू आहे पर्टिक्युलर आपल्या नोव्हेंबर महापालिकेमध्ये. आणि हा लँड अंडर कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस ज्यावेळेस आपला ओपन प्लॉट असतो, ओपन जमीन असते, त्यावेळेस त्याच्यावरती टॅक्स असतो. कारण टॅक्स आपण प्रॉपर्टी दोन गोष्टीवर लागतो, एक जे कन्स्ट्रक्शन झालेलं किंवा बांधकाम आहे त्याच्यावरती आणि दुसरं ओपन लँडवरती. तो ओपन लँडवरती ज्यावेळेस आपण टॅक्स लावतो प्रॉपर्टी टॅक्स, त्याचे रेट ठरलेले आहेत. म्हणजेच बिल्डिंग तयार होण्याच्या अगोदर, बिल्डिंग वापरायच्या अगोदर एलिव्हसी हा टॅक्स लागत असतो. तो टॅक्स देताना पूर्णपणे तो टॅक्स वसूल करणं अपेक्षित असतं, त्यावेळेस त्याला CC किंवा OC भेटत असतं. म्हणजे ज्यावेळेस त्या बिल्डरला नागरिकांना CC साठी ऍप्लिकेशन करतो त्यावेळेस LUC पूर्ण टॅक्स भरून घेऊन त्याच्यानंतर प्रॉपर्टी टॅक्सची NOC देऊन त्यानंतर त्याला बिल्डिंगची परमिशन किंवा OC दिली जाते. अनफॉर्च्युनेटली अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी त्रुटी राहिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जवळ 680 कोटी रुपये आपले पेंडिंग होते, म्हणून त्यासुद्धा आपण नोटीस बजावलेल्या आहेत आणि त्याची रिकव्हरी आता चालू आहे. आणि म्हणून रिसीटच्या म्हणजे बजेटच्या दृष्टिकोनात तुमचा आता फक्त तो एक वेगळा विषय, त्याच्यावर फक्त पुन्हा भरायचं नाही, फक्त रिसीटच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे आपलं महाराष्ट्र महानगरपालिका कलम 99 प्रॉपर्टी टॅक्स जो लावला जातो त्यानुसार 15-16 आपल्याला प्रॉपर्टी टॅक्सपासून भेटलेलं इन्कम 515.76 crore होतं. 16-17 ते इन्कम आपण 705 crore येण्याचा अंदाज 31 March आपल्याकडे आहे. म्हणजेच जवळजवळ 200 crore आसपासचा फरक आपल्या 1 वर्षामध्ये पडलेला दिसतो. 17-18 माझे एस्टिमेट प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून रिकव्हरीचे हे 825 crore आहे. आय रिपीट, 17-18 माझे एस्टिमेट हे 825 crore आहेत. म्हणजेच मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जवळजवळ 191 crore रकमेची म्हणजे ऑलमोस्ट 37% इन्क्रीज आपल्याला प्रॉपर्टी टॅक्सच्या रिसीटच्या माध्यमातून होणार आहे. आणि सर्व पॉसिबल झालं गेल्या 7-8 महिन्यामध्ये जे प्रॉपर्टी टॅक्समध्ये परिश्रम घेतले, ज्याच्यामध्ये रॅशनलायझेशन आणलं, ज्याच्यामध्ये त्रुटी दूर केल्या त्याच्या माध्यमातून आणि रिकव्हरीवर आम्ही जे फोकस केले त्याच्या माध्यमातून. दुसरा महत्त्वाचा विषय आपला टॅक्सेशनचा जो असतो तो LBT किंवा आगलेला आपल्याकडे जो सेस होता नंतर LBTच्या बाबतीत आपला LBT बंद होण्याच्या अगोदर आपल्याकडे 37,665 एवढे नोंदणीकृत व्यापारी होते. हा बंद झाल्यानंतर ज्यांना 50 crore जास्त टर्न ओव्हर आहे असेच आपल्याकडं डीलर्स राहिले, ते 211 एवढे नोंदणीकृत डीलर्स आहेत आणि मध्य विक्री करणारे 415 डीलर्स आपल्याकडे आहेत, ज्याला आता ऑगस्टपासून परत टॅक्स सुरू झालेला आहे. इव्हन 0 rupees म्हणजे 1 rupee टर्न ओव्हर असेल तरी टॅक्स लावलेला आहे. म्हणजे LBTच्या बाबतीत जानेवारी 2017 उपकराची जुनी थकीत वसुली 63.87 crore इतकी करण्यात आलेली आहे. आय रिपीट, उपकराची जुनी वसुली 63.87 crore जी कधीही एका फायनान्शियल इयरमध्ये 5 crore जास्त झाली नव्हती. कोणत्याही वर्षामध्ये 5 crore जास्त न होणारी वसुली जानेवारीपर्यंत 63.87 crore एवढी झाली आहे. यासाठी आपण जवळजवळ 956 बँक अकाउंट फ्रीज केलेले आहेत आणि धनको म्हणजे डेटर्सचे सुद्धा अकाउंट आपण सील केलेले आहे. 2017 एकूण आपण 15,000 निर्धारणा पूर्ण केलेल्या आहेत, म्हणजेच असेसमेंट पूर्ण केलेल्या आहेत 15,000 असा रेकॉर्ड. व्यवसाय बंद जे पडलेले होते असे 7,500 व्यापाऱ्यांचं सर्वेक्षण केलं आहे. त्यापैकी अभय योजनेअंतर्गत 7,502 व्यापाऱ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी 5,206 अर्जांची असेसमेंट किंवा निर्धारणा आपण केलेली असून उर्वरित 2,296 हे सर्व निर्धारणा 31 March 2017 पूर्वी पूर्ण करण्याचा आमचा मनोदय आहे. या सर्व बाबीचा विचार करता कलम 99 ब
जे महापालिकेचं आहे ज्याचा एलबीटी टॅक्सचा रेट शासनाने ठरवलेला आहे. मागील वर्षाच्या 870 कोटी जो होता त्या तुलनेत 16-17 140 कोटी एवढी वाढ आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजेच 16-17 31 मार्चपर्यंत रुपये 1010 कोटी एवढं उत्पन्न एलबीटीच्या माध्यमातून आम्हाला 31 मार्चपर्यंत भेटण्याची अपेक्षा आहे. आणि 17-18 1050 कोटी एस्टिमेटेड आमचे रिसीट्स आहे. त्याचं मुख्य कारण हे ज्या राहिलेल्या असेसमेंट्स होत्या आणि जी राहिलेली रिकव्हरी होती त्या पूर्ण केल्यामुळं जुनी रिकव्हरी प्लस असेसमेंट केल्यामुळं त्याच्यातून जनरेट होणारी रिकव्हरी आणि जुनी असेसमेंट्स आहेत त्याच्याने करंटच्या जेव्हापासून एलबीटी लागलेल्या तेव्हापासून ज्या असेसमेंट पेंडिंग होत्या त्या पूर्ण केल्या त्याची रिकव्हरी त्या दोन्ही माध्यमात आपण करत आहोत. तिसरा मुद्दा आपला महत्त्वाचा शुल्क असतो तो विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट बिल्डिंगचे चार्जेस आपण लावतो तो. आपल्याला माहिती आहे की नवंबर महापालिकेचं टोटल क्षेत्र 108 चौरस किलोमीटरचं आहे. त्याच्यापैकी डेव्हलपमेंट झोन 58.56 किलोमीटरचा आहे चौरस किलोमीटरचा. आणि एका बाजूला आपल्याला डेव्हलपमेंट करायची असते दुसऱ्या बाजूला आपल्याला नॉन डेव्हलपमेंट झोन जो आहे तो भरपूर आहे मॅंग्रोव्ह आहेत किंवा इतर कारणामुळे जो आहे त्याच्यामुळे आहे जी हॅझर्डचं क्षेत्र आहे. म्हणून आपला जो डेव्हलपमेंट चार्जेस भेटणार आहे ते एक तर रिडेव्हलपमेंटवरती भेटणार आहे किंवा FSI वाढवला तर त्या माध्यमातून भेटणार आहे. आणि तिसरा म्हणजे कंपाऊंडिंग चार्जेस म्हणजे त्याला तडजोड शुल्क असं म्हणतो त्या बाबतीत होणार आहे. आणि म्हणून त्याचा आम्ही विचार करून भविष्य काळात आपल्याला FSIचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्यावरती आमचा विचार करणं चालू आहे. आणि म्हणून आपल्याला जो डेव्हलपमेंट शुल्क होणार आहे भेटणार आहे तो कसा वाढवायचा आणि हाऊसिंग स्टॉक या शहरामध्ये कसा वाढवायचा या दृष्टिकोनातून महापालिकेचे प्रयत्न चालू आहे. गावठाणामध्ये विकास करायचा त्यासाठी आपण शासनाकडे प्रपोजल पाठवलेला आहे की अर्बन रिन्युअल स्कीम जी म्हणतो URS त्याच्या माध्यमातून वाढीव FSIच्या माध्यमातून शासनाकडे प्रपोजल पाठवलेला आहे. तो मान्य झाला तर तो जो काही FSI होईल त्याच्यातून गावठाणामधला गाव घरांचा विकास होईल आणि दुसऱ्या बाजूला शुल्क भेटेल असं आपलं नियोजन आहे. हे सर्व करत असताना आपल्याला कंपाऊंडिंग चार्जेस ज्याला म्हणतो MRTP सेक्शन 143 याच्यानुसार लेवी करता येतात. ते कंपाऊंडिंग चार्जेस अशा ठिकाणी असतात की ज्या बिल्डिंग MRTPच्या नियमानुसार महाराष्ट्र महानगरपालिका नियम आणि DC रेग्युलेशन्स या नियमात आहेत परंतु बांधकाम परमिशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही थोडेफार अलावेबल डेफिशियन्सी झाल्याचे आहेत म्हणजे इकडे तिकडे काहीतरी झालेले आहे पण ते नियमात बसतात. हे जर रेग्युलाइज करायचं असेल त्याला कंपाऊंडिंग चार्जेस आपण लावतो. त्या कलमाचा विचार करणं गरजेचं आहे. अनेक महानगरपालिकेने याच्यावरती कंपाऊंडिंग चार्जेस लावलेले आहेत आणि कंपाऊंडिंग चार्जेस लावताना हा विचार करायचा असतो की एका बाजूला जे डेव्हिएशन अनुज्ञेय आहे ते अनुज्ञेय डेव्हिएशन रेग्युलाइज करता आले पाहिजेत काही जे काही प्रीमियम किंवा फीज किंवा चार्जेस लावून आणि त्याचबरोबर अनऑथराइज बिल्डिंग वापर वाढणार नाही अशा प्रकारे त्याचं प्रोव्हिजन पाहिजे म्हणजे डेटरन्स पण पाहिजे. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्या प्रीमियम ज्याला कंपाऊंड चार्जेस लावणं अपेक्षित आहे तो सुद्धा प्रस्ताव आम्ही बजेटमध्ये ठेवलेला आहे जेणेकरून त्याच्यातून इन्कम भेटेल आणि जे रेग्युलाइज होण्यासारखे आहे त्या बिल्डिंग रेग्युलाइज होतील म्हणजे कंपाऊंड होतील. आणि म्हणून 17-18 त्या बिल्डिंग परमिशनच्या कंपाऊंडिंग चार्जेसच्या माध्यमातून आपल्याला 115 कोटी रुपये एक्सपेक्टेड इन्कम आहे. हे सर्व करत असताना बिल्डिंग परमिशन जे आहे तो सर्वात मोठा कंटेन्शन्स आपल्यासमोर असतो की आम्हाला बिल्डिंग परमिशन भेटत नाही त्याला खूप वेळ लागतो 2-2 वर्ष 6-6 महिने वेटिंग करावं लागतं आम्हाला चक्का मारावं लागतात. म्हणजेच याच्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस आणणं खूप गरजेचं असतं म्हणजे त्याच्यामधलं गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करण्याचं गरजेचं असतं. आपण जर इनफॅक्ट बघितलं वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट तर त्यामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताची रँक खूप कमी आहे आणि त्याच्यामधलं जर सब कॉम्पोनंट बघितलं त्याच्यामध्ये बिल्डिंग परमिशन हा एक मेजर सब कॉम्पोनंट आहे ज्याच्यामध्ये आपले रँक ऑलमोस्ट शेवटच्या 2-3 आहे ऑलमोस्ट. आणि भारतामधलं दिल्ली आणि मुंबई या शहरामध्ये त्याची निवड त्याच्यावर रँकिंग होतं. आणि म्हणून याचा विचार करत असताना एका बाजूला ई गव्हर्नन्स आपण म्हणायचं दुसऱ्या बाजूला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणायचं हे विचार करत असताना याच्या काय अडचणीत आम्ही समजून घेतल्या आणि म्हणून त्याच्यामध्ये रिफॉर्म्स केले. सर्वात महत्वाचं बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग ज्याला म्हणतो ते आम्ही बिल्डिंग परमिशनच्या बाबतीत तयार केलं.
ते काय केलं आणि त्याचा परिणाम काय झाला हे थोडक्यात मी सांगतो. ओरिजिनली बिल्डिंग परमिशन ज्यावेळेस आम्ही घेत होतो त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्स म्हणजे ऍप्लिकेशन करणाऱ्यापासून ते ऍप्लिकेशन म्हणजे परमिशन देण्यापर्यंत किती इन्व्हॉल्व होते, 10. म्हणजे स्टेक होल्डर्स 10 इन्व्हॉल्व होते, म्हणजे त्याच्यामध्ये 10 माणसं त्याच्यामध्ये ती फाईल हँडल करत होते. तर आम्ही बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग केल्यानंतर फक्त 4 जण इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये. आता ओनली 4 स्टेप्स, 4 स्टेक होल्डर्स आहेत. सो दिस अ बिग रिलीफ. 1. सेकंड, ज्या स्टेप्स होत्या म्हणजे ऍप्लिकेशन करण्यापासून ते बिल्डिंग परमिशन भेटण्यापर्यंत त्या टोटल स्टेप जर मी काउंट केल्या तर त्या कमी म्हणजे बिल्डिंग परमिशन किंवा CC ज्याला म्हणतो ते करण्यासाठी आपल्याकडे 30 स्टेप्स होत्या. 30 स्टेप्स होत्या. आम्ही बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग केल्यानंतर त्या स्टेप्स फक्त 6 राहिलेल्या आहेत. ओनली 6 स्टेप्स, नॉट 30. दॅट्स अ मेजर सेकंड. थर्डली, बिल्डिंग परमिशन अप्लाय करताना आपल्याला 35 डॉक्युमेंट लागत होत्या आणि आम्ही विचार केल्यानंतर त्या प्रोसेस बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग केल्यानंतर त्या 35 डॉक्युमेंटवर आम्ही आणले डायरेक्ट 7. तर बिल्डिंग परमिशनला आता स्टेक होल्डर 10 4 आणले, स्टेप्स 30 जास्त होत्या त्या 6 आणल्या आणि डॉक्युमेंट 35 7 आणल्या आणि हे सगळं करून ती ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं. Nobody needs to come to my office for giving application or taking permission. They can file online, they will get online. So this is a first major process reengineering so that ease of doing business वाढत आहे. Plinth certificate दुसरा भाग असतो building permissionचा. त्याच्यामध्ये stakeholders पहिले 10 होते, ते आम्ही 10 वरून 4 आणले. स्टेप्स 16 होत्या, म्हणजे प्लिन सर्टिफिकेट देण्यासाठी आमच्याकडे स्टेप 16 होत्या, त्या आम्ही 6 आणल्या. डॉक्युमेंट रिक्वायर 2 होत्या. आम्ही एकही डॉक्युमेंट मागत नाही. आय हॅव डन अवे विथ सेल्फ, म्हणजे तुमचं प्लिन सर्टिफिकेट मागतच नाही. आर्ट वी आर आस्किंग इज सेल्फ सर्टिफाय करा, वी आर गॉन फॉर सेल्फ सर्टिफिकेशन. सो दॅट इज सेकंड मेजर चेंज. थर्ड, ऑक्युपन्सी सर्टिफिकेटसाठी बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंगच्या अगोदर 8 स्टेक होल्डर होते, ते आम्ही 4 वरती आणले. स्टेप्स 28 होत्या, त्या आम्ही 6 वरती आणल्या आणि डॉक्युमेंट 15 लागत होत्या, त्या आम्ही 5 वरती आणल्या. या सर्वांचा परिणाम असा झाला की बिल्डिंग परमिशन भेटणं इझी झालं. आता तुमच्याकडून साहजिक माझ्याकडे प्रश्न येणार आहे की आमच्याकडे कंप्लेन येतात फक्त रिजेक्ट होत आहेत म्हणून. लाईकली क्वेश्चन, कारण माझ्याकडे मोर दॅन 425 जास्त गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये जे माझे ऑनलाईन झाले जेव्हापासून आलेल्या आहेत आणि मोर दॅन अराउंड 380 आसपास रिजेक्ट झालेले आहे. द रिझन बिईंग, आम्ही ज्या 7 डॉक्युमेंट मागतोय त्या 7 डॉक्युमेंट दिले जात नाहीत. पहिल्या 35 होत्या, मॅन्युअल तुम्हाला 35 द्यायला जमायच्या, आज ऑनलाईनला 7 जमत नाहीत. देर इज सम प्रॉब्लेम. अँड वी हॅव रिजेक्टेड विदिन 7 डेज, वी हॅव नॉट टेकन 60 डेज, विच इज अलाउड फॉर मी. सो द ॲव्हरेज टाइम हॅज कम डाऊन. आणि म्हणून बऱ्याच जणांना टेक्निकल अडचण होते, तिथे आमच्या ऑफिसमध्ये बसून त्यांना टेक्निकल अडचणी मी समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता तो प्रमाण वाढतो की येस डॉक्युमेंट्स, ते आम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केल्याशिवाय डॉक्युमेंट्स अटॅच केल्याशिवाय ऍप्लिकेशन अपलोड होत नाही. म्हणून बरेच ऍप्लिकंट जे आहेत ते काहीतरी डॉक्युमेंट लावतात, अटॅच केलं म्हणतात, सबमिट करतात. इट इज गोइंग टू बी रिजेक्टेड, इट हॅज बीन रिजेक्टेड. म्हणून ही प्रोसेस स्मूदन झाली. एका बाजूला प्रोसेस रिइंजिनिअरिंग करणं, इज ऑफ डुईंग वाढवणं आणि दुसऱ्या बाजूला ही सेवा देणं, या दृष्टिकोनातून प्रसार चालेल. त्याचा भाग बजेटमध्ये आपण प्रस्तावित केलेला आहे. तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपल्या सर्वांचा महत्त्वाचा आहे, पाणी पुरवठा. त्याच्यामधून आपल्याला आपण पाणी पुरवठा ही आपली सेवा देणे सर्वात वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सर्व्हिसेस कॉर्पोरेशन शिविर बॉडी जे देत असते ते. तर याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल काय असतं, पाणी पुरवठा आपण जो करतो त्याचे काही बेसिक प्रिन्सिपल ठरलेले आहेत. जागतिक पातळीवरती याचा जर विचार केला, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्या गाईडलाईन्स जर बघितल्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, GPHEO MOUD अंतर्गत जे काम करतं त्याच्या गाईडलाईन्स जर बघितल्या, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या जर गाईडलाईन बघितल्या पाणी पुरवठा विभागाच्या आणि अर्बन डेव्हलपमेंट विभागाच्या, त्या गाईडलाईन जर फॉलो केल्या तर बेसिकली कॅचमेंट टू कंझ्युमर, दिस इज द फ्रेजिओलॉजी, कॅचमेंट टू कंझ्युमर म्हणजे जिथं पाणी प्रोड्यूस होतं, म्हणजे आकाशात नव्हे जिथं जमिनीवर पडतं, म्हणजे आपल्याला मोरबे धरणा मोरबे धरणाचा डॅमचा जो कॅचमेंट एरिया जिथून पाणी भेटतं तो
टू कंज्युमर हे इंटिग्रेटेड बघितलं तर आपल्याला त्या पाणी पुरवठा किती चांगला होऊ शकतो याच्यावरती काम करावं लागणार आणि म्हणून ते प्रिन्सिपल ठेवून यावेळीचे एस्टिमेट आणि याच्यावरती कामं प्रस्तावित केलेली आहेत. कॅचमेंट टू कंज्युमर बिट्स अँड पीसेसमध्ये आपण केलेलं नाही आणि म्हणून 24/7 वॉटर सप्लाय करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या सर्व या बजेटमध्ये आणि बजेटरी कामामध्ये प्रस्तावित आम्ही केलेलं आहे. आपण JNURMच्या प्रोजेक्ट अंतर्गत 24/7 पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला, अनेक कामं झाली, काही कामं राही झालेली नाही, ते पुढे करणं अपेक्षित होतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे स्कडा सिस्टम. आपण मोरबे धरणापासून ESR किंवा GSR ज्याला म्हणतो तिथपर्यंत स्केडा सिस्टम लावली, परंतु ESR टू GSR पासून कंझ्युमर पर्यंत जी स्केडा सिस्टम पाहिजे की ज्या एंड युजरला पाणी भेटणार आहे तिथपर्यंत स्केडा सिस्टम नाही. म्हणजे पर्यायानं मोरबे धरणातून पाणी किती उचललं जातं आणि माझ्या ESR GSRमध्ये किती येतं एवढं मला कळतं, पण ESR GSR पासून कंझ्युमरमध्ये कोणत्या कंझ्युमरला किती येतं हे मला कळत नाही. आणि म्हणून हा पॅटेड स्केडा सिस्टम माझ्या कोणत्याही कामाची नाही. जर मला 24/7 पाणी पुरवठा करायचा असेल तर मोरबे धरणापासून उचललेलं पाणी आणि कंझ्युमर पर्यंत पोहोचलेलं पाणी याच्यामध्ये कुठं कुठं तफावत आहे हे मला स्केडा सिस्टम करायचं असेल तर एंड टू एंड स्केडा सिस्टम लागेल. आणि म्हणून GSR ESR पासून तर कंझ्युमर पर्यंत जी स्केडा सिस्टम उरली होती ती आम्ही यावेळेस प्रस्तावित केलेली आहे, जेणेकरून प्रत्येक इंडिव्हिज्युअलला माझ्या कम्प्युटर बसून मला कळता येईल की येस त्या कंझ्युमरला आजच्या डेटला एवढं पाणी गेलेलं आहे, एवढं त्याचं रिडिंग आहे, इथं ब्रेकेज झालेलं आहे, आणि इवन त्याच्यामध्ये प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स ज्याला म्हणतो की पाईप फुटणार आहे तर प्रेडिक्ट करता येईल का, येस दोन टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, त्या टेक्नॉलॉजी सुद्धा आम्ही अंतर्भाव त्याच्यात करणार आहे, जेणेकरून पाईप फुटल्यानंतर रिपेअर करण्यापेक्षा अगोदरच माहिती झालं त्या अगोदर रिपेअर करायचं हे सुद्धा आम्ही त्याच्यात घेत आहोत. आणि म्हणून असा प्रस्ताव ESR GSR टू कंझ्युमर स्केडा हा आम्ही यावेळी प्रस्तावित केलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे ऑलमोस्ट मोर दॅन 400 MLD पाणी आपल्या धरणामध्ये अवेलेबल असतं. आपण जो पाणी पुरवठा पॉप्युलेशनच्या अनुषंगाने करतो तो आणि आवश्यक असलेलं पाणी याचा ताळमेळ घालणं गरजेचं आहे. JNURM अंतर्गत जो प्रोजेक्ट तयार केलेला होता ज्याच्यामध्ये 24/7 पाणी पुरवठा करण्याचं म्हटलेलं होतं त्यामध्ये 2041 अपेक्षिलेलं पॉप्युलेशन जे 29 लाख आहे त्याला अनुषंगून जो प्लॅन बनवला होता त्याच्या अनुषंगाने 400 MLD पाणी 2041 29 लाख लोकसंख्येला पुरेल असा प्लॅन तो होता. अनफॉर्च्युनेटली 14-15 लाख लोकसंख्येलाच आपण 400 MLD पाणी वापरत होतो, म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरू नये 24/7 पाणी पुरवठा होत नव्हता, ते रिफॉर्म करणं गरजेचं होतं. आणि मग गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्याला आठवत असेल मी AMR ज्यावेळेस कंपल्सरी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस विरोध झाला, परंतु तो विरोध करून चालणार नाही, आपल्याला त्या शेवटपर्यंत न्यावा लागेल. म्हणून 2041 पाणी पुरवठा जर आपल्याला 24/7 करायचा असेल आणि तो 29-30 लाख लोकसंख्येला करायचा असेल तर आवश्यक असलेलं पाणी आत्ता पुरवणं आवश्यक आहे, जे की आजच्या डेटला आपण 230-235 LPCD प्रमाणे देतोय आणि 230-230 LPCD खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे, याचा मिसयूज थांबवणं गरजेचं. मिसयूज जर थांबवायचा असेल तर पे ॲज यूज हे प्रिन्सिपल इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि म्हणून टेलिस्कोपिक ग्रोथ ज्याला म्हणतो ते असणं अपेक्षित आहे. फक्त सर्वांना सारखे रेट नाही, म्हणजे जो 10,000 लिटर वापरतो त्यालाही तोच रेट आणि जो 1,000 लिटर वापरतो त्यालाही तोच रेट ही अपेक्षित नाही. याच्यानं आपण O&M चार्जेस सुद्धा आपण रिकव्हर करू शकत नाही. आजच्या डेटला आपलं डिमांड टोटल जे आहे ते 82 कोटीचं डिमांड आहे, वेरॅज दरवर्षी O&M पाणी पुरवठ्याचा खर्च 135 कोटी रुपये आहे, म्हणजे ऑलमोस्ट 53 कोटी रुपयाचा डेफिसिट हा पाणी पुरवठा योजनेच्या O&M येतोय. आणि असं ह्यूज डेफिसिट. आणि दुसऱ्या बाजूला एवढं करूनही आपण 24/7 पाणी उपलब्ध असताना देऊ शकत नाही याचे कारण शोधणं गरजेचं आहे. ते आम्ही कारण शोधल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पे अँड यूज जर असं पण प्रिन्सिपल केलं तर खूप मोठ्या प्रमाणात याच्यावरती फरक पडू शकतो. दुसऱ्या याच्यातलं मत होतं की जे पाण्याचे टप्पे केलेले आहेत 18 प्रकारचे पाण्याचे रेट आहेत आपल्याकडे आजच्या रेटला, 18 टाईप्स ऑफ रेट्स, याचा आम्ही अभ्यास केला. वेगवेगळ्या महापालिकेत जे पाणी पुरवठ्याचे रेट आहेत त्याचा अभ्यास केला, अगदी दिल्ली, बँगलोर, मुंबई, पुणे मोठे मोठे शहर केले.
याचा अभ्यास आमच्या केल्यानंतर लक्षात आलं की आपण रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. मी जे टॅक्सेशन रॅशनलायझेशन बोललो सेम हे पण युजर चार्जेसच्या वरती रॅशनलायझेशन आणि त्याच्यामध्ये सुसूत्रीकरण असणं गरजेचं आहे. 18 प्रकारची आपल्याला माहिती आहे कंझ्युमर म्हणजे कमर्शियल रेसिडेन्शियल इंडस्ट्रीयल अँड अदर्स खूप झालं तर याच्यापेक्षा जास्त वेगळे असण्याची गरज नाही आहे. पण आपल्याकडे 18 प्रकारचे होते. मी ज्यावेळेस वाचायला अभ्यास करायला घेतला त्यावेळेस मलाच कळायला गेले 18 प्रकारचे कशा कशा याचा फायद्याच्या त्याच्या फायद्याच्या. हा रॅशनलाइज एव्हरीथिंग त्याचा पूर्णपणे सायंटिफिक अभ्यास केला त्याचं प्रोजेक्ट अप्रेझल केलं त्याचं सेन्सिटिव्हिटी अनालिसिस त्याला म्हणतो ते केलं म्हणजे काय की समजा 1 रुपया रेट वाढवला आणि पाणी 10 लिटरनी वाढवलं त्याचा कंज्युमरती गरज वाटल्या गरज कंज्युमर किती फरक पडेल आणि श्रीमंताला श्रीमंत किती फरक पडेल याचा विचार केला गेला. आणि हे सगळं करून प्रपोज रेट टप्पे जे आहेत 18 रेटवरून आम्ही फक्त 4 रेटवर आणलेले आहेत. रिड्यूस टाईप्स ऑफ रेट्स ऑफ वॉटर सप्लाय फ्रॉम 18 to 4 ते कोणते रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल अँड अर्बन पुअर. शहरी गरीब जे आहेत त्यांना गरिबीला आपण कमी रेट देणं अपेक्षित आहे त्यांना अपेक्षित वी कॅनॉट चार्ज देम. आणि म्हणून जो सर्वात कमी रेट आहे आम्ही जो प्रपोज केला जो बजेटचा सुद्धा पार्ट आहे पाठीमागत मी जी बिलास प्रपोजल सादर केलं होतं पण त्यांनी कन्सिडर केलं नाही आणि तो रेव्हेन्यू रिसीटचा पार्ट असल्यामुळे बजेटचा पार्ट आहे. आणि म्हणून ते आम्ही प्रपोज करताना सर्वात कमी रेट प्रति 1000 लिटरला 1 रुपया सर्वात कमी रेट आमचा दॅट इज फॉर अर्बन पुअर विच मीन्स 1 क्युबिक मीटर 1 रुपीज लिमिटेड टू 10,500 लिटर पाणी वापर. म्हणजे काय जे कुटुंब महिन्याला 70 LPCD आय रिपीट 70 LPCD 70 तेच ते LPCD पण लिहिलं लिटर पर कॅपिटा पर डे पर माणूस पर कॅपिटा पर डे 70 वापरेल त्या कुटुंबाला 1 रुपया प्रति 1000 लिटर याप्रमाणे रेट लावले जाईल. त्याच्यामुळे पुअर गरीब लोक यांच्यावरती कोणताही अन्याय होणार नाही त्यांना फायदा होणार आहे. जी अर्बन पुअरची कॅटेगरी केली त्याच्यामध्ये 70 LPCD पर्यंत जो यूज असेल त्यांना 1 रुपया प्रति क्युबिक मीटर म्हणजे 1000 लिटरच्या 1 रुपया रेट लागलेला आहे. आणि त्याच्यापुढे आम्ही मग 70 to 170 कॅटेगरी केली 170 to 200 कॅटेगरी केली 200 to 250 केली आणि 250 वरची केली. म्हणजे हायएस्ट रेट हा जो 250 वरती वापरणार आहे त्याला आम्ही केली आणि माझ्या माहितीनं 300 वरती जो वापरेल त्याला कमर्शियल रेट लावला रेसिडेन्शियल जरी असेल तरी. पण तुम्हाला किती बाथ टब घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे. 300 रुपयाच्या मला कमर्शियल रेट नाही द्या तुम्ही वापरा मला काही प्रॉब्लेम नाही. पर कनेक्शन म्हणजे एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती धरले आहेत ऍव्हरेज त्याच्यानुसार 70 LPCD एका कुटुंबाला म्हटलं तर 7 x 5 म्हणजे 350 लिटर पर डे त्याने वापरलं आणि 1 महिन्याला 10,500 ते येतं त्याच्यापर्यंत असलं तर तुम्हाला 1 रुपीज पर क्युबिक मीटर लागणार. त्याच्यावरती गेलं की मग पुढचा रेट लागणार. म्हणजे 70 लिटरच्या ऐवजी तुम्ही 75 लिटर गेले की ऑटोमॅटिकली पुढचा रेट लागणार. 170 पुढे गेले की त्याच्या पुढचा रेट लागणार. दॅट इज टेलिस्कोपिक रेटचं प्रिन्सिपल आहे. तुम्हाला 4-5 पूर्ण सगळ्याचं देत माहिती ती तुम्हाला तुम्ही सप्लिमेंट करतो म्हणजे प्रत्येकाचे काय रेट आहेत मी ते तुम्हाला चार्ज देऊन टाकतो. टेलिस्कोपिक इट्स टेलिस्कोपिक द मोर यू यूज द टेलिस्कोपिक रेटचा तसा अर्थ नसतो. 71 झालं की 71 जो रेट तो सगळ्या सेटला दॅट इज द प्रिन्सिपल दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल. तुम्हाला आठवत असेल तर आप गव्हर्नमेंट दिल्लीमध्ये एक्झॅक्टली हेच केलेलं आहे. 20,000 पर्यंत 0 त्याच्या पुढे गेले की डंकिन रेट बेसिकली प्रिन्सिपल तेच आहे. आणि इट विल बी युजफुल फॉर पुअर पीपल ज्यांना जास्त वापरतात त्यांनी जास्त पैसे द्यावे त्याची काय अडचण नाही. सो त्याचा परिणाम दोन होतो. एक अनवॉन्टेड यूज थांबतो आणि पर्याय अनवॉन्टेड यूज थांबल्यामुळं की जे वाया जातं त्याचा पाण्याचा वापर कमी होतो. जो वायाला पाणी जातं त्यामुळे आपलं जो 400 ml पण जाणारं पाणी ऑटोमॅटिक लागून घेऊन हा दुसरा भाग आहे. म्हणून तो आम्ही प्रस्तावित केलेला आहे. दुसरा फॉर्म असं केला की 2000 पूर्वीच्या झोपडपट्ट्या आहेत त्याला इंडिव्हिज्युअल कनेक्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. फक्त 2 डॉक्युमेंट एक आधार कार्ड दुसरं सर्वेक्षण 2000 पूर्वीची पावती नथिंग एल्स अलॉंग विथ ऍप्लिकेशन आणि 1500 रुपये जो त्याचा फीस आहे ती त्या दोनच गोष्टी मागितल्या ते दिले की आम्ही कनेक्शन ऑलरेडी भरपूर दिलेले आहेत ऍप्लिकेशन आहेत त्याप्रमाणे आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे ज्या बिल्डिंगला CC दिलेली परंतु OC दिलेली नाही आहे अशा बिल्डिंगला सुद्धा आम्ही कनेक्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण ते कमर्शियल रेटने असतील परंतु त्याचा परिणाम लिगलाइज करण्यावरती असणार नाही. त्या दिवशी लिगल होईल त्या दिवशी आम्ही लिगल त्याला जे काय नॉर्मल रेट आहे त्याप्रमाणे आम्ही देऊ. त्याच्यामुळे 24x7 पाणी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा
प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये कॅचमेंट टू कंझ्युमर हा कन्सेप्ट समोर आणून त्याप्रमाणे काम करत आहोत. ओसी नसेल त्या इमारतींना सरसकट कमर्शियल कमर्शियल रेट. आता पण त्यांना कनेक्शन देत नव्हतं आपण, ते आम्ही आता कनेक्शन देतोय. पण अशा अनेक इमारती आता ज्या आहेत त्याचं काय करा, त्यांना पण कमर्शियल. ज्या सीसी आहे ओसी पण ओसी नाही, सीसी आहे पण ओसी नाही. ज्यांना सीसी नाही त्यांना आम्ही देणार नाही. ज्यांना सीसी आहे पण ओसी म्हणजे त्यांनी कमिशनल सर्टिफिकेट घेतलंय, की ज्यांना सीसीच नाही आहे त्याची शक्यता असते किती आणि इलिगल बिल्डिंग. पुढचा निर्णय असेल का जो आता ऑलरेडी आहे इम्प्लिमेंटेड आहे, आता गेल्या 3 महिन्यापासून इम्प्लिमेंट करतो. अनेक इमारतींना ओसी नाहीये. हो त्यांना आम्ही देतो, त्यांनी ऍप्लिकेशन केले की आम्ही देतोय कनेक्शन. पण कनेक्शन आहे त्यांना, पण त्यांना आता रेसिडेन्शियल रेट आहेत आणि तुम्ही कमर्शियल. नाही रेसिडेन्शियल रेट नाही आहे अनेकांना. असं असेल तर चुकीचं आहे. त्यांना ओसी नाहीये पण त्यांना स्टील तुम्ही कनेक्शन पण दिलेलं आहे आणि त्यांना रेसिडेन्शियल रेट आहे. असे जर असेल तर मला बघावं लागेल. शेकडो इमारती माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस त्यांना बांधकामासाठी परमिशन दिलेली होती त्यावेळेस ते कनेक्शन आणि ते कनेक्शन कमर्शियलचं असतात, ते कमर्शियलच असतात, रेसिडेन्शियल नसतात. अशा काही असेल तर आम्ही ते डेफिनेटली व्हेरीफाय करू. पण ओशी नाहीये त्यांना कनेक्शन देतात असं जे असतील तर कमर्शियल लावणार आपण. येस. तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, वाय आय एम टॉकिंग अबाउट दिस, आता 24x तुम्ही हे चार रेट सांगितलं, एपीएमसीला कुठल्या याच्यात घेतलं? त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॅटेगरी वगैरे ते तुम्हाला रेट सगळे देतो मी तुम्हाला, ते तुम्हाला चार्ज देतो. सो दॅट यू कॅन राईट. मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण तो खूप महत्वाचा आहे. शहरात माथाडी सोसायटीज आहेत, गावातली घरं आहेत, सिडकोची घरं आहेत, त्यांनी सीसी घेऊन बांधकामं केलेली आहेत, पण त्यांना तुम्ही रेसिडेन्शियल रेट आत्ता लावताय. रेसिडेन्शियल रेट पुढे तुम्ही त्यांना कमर्शियल लावाल का? नाही ओशी त्यांना आहे ना, माथाडी घरांना ओशी आहे. तुम्ही जे सांगताय सांगतो नाही, त्याचं ओशी म्हणजे ओरल अनलिगल बांधताना कनेक्शन नाही दिलेलं. आपण ओरिजिनल खालची जी बैठीच आहे त्याला कनेक्शन दिलेलं आहे, वापरतात सगळ्यासाठी हा भाग वेगळा आहे. मग कनेक्शन लिगली याला दिलेलं आहे म्हणून तिथं 70 काय होणार, मी सांगतो त्यांना कनेक्शन मागणार नाही आम्हाला, ते वरचे आणि इलिगल आहे ते मागणार नाही. त्यांना मागितलं तर आम्ही कमर्शियल रेट नाही देऊ. आता जे दिलेलं त्यांना ओशी आहे त्यांना दिले, त्याच्या वरच्यांना ते यूज करता हा भाग आहे, पण तिथं रेट वेगळा आहे आणि म्हणून 70 LPCDच्या वरती गेली वरचा रेट लागणार आम्हाला. उलट त्यांच्यासाठी फायद्याचं हे ऐक नाही, त्याच्यासाठी फायद्याचं हे आहे की त्यांना जेवढा पाहिजे तेवढा खालचा कनेक्शन 8 इंच असेल तर 2 इंचाचा घेऊ शकेल स्वतःच्या कनेक्शन म्हणून आणि तो वरती वापरू शकेल. पण त्याला जो एलपीसीडी जाईल त्याप्रमाणे वापर करेल. सो इट विल बी बेनिफिशियल फॉर देम, हा पण आम्ही विचार केलेला आहे. मी तेच सांगतोय, जे सीसी आहे आणि ओसी नाही त्यांना कमर्शियल लागणार. कुणी असू द्या, ते LIG आहे किंवा इकडची पाम बीचची मोठी बिल्डिंग आहे, ज्यांना ओशी नाही सीसी आहे त्याला ते कमर्शियल रेट नाही होईल. त्याला कमर्शियल लागणार, त्याला प्लीज अंडरस्टँड. आजच्या डेटला जे कनेक्शन आहे ते खालच्या बिल्डिंगला ज्याला सीसी आणि ओशी आहे त्याला आहे, वरच्याने घेतलं नाही असे ऐकून घ्या ना. अशा खूप इमारती असतील तर तो लागेल ना रेट. हा प्रश्न यासाठी विचारतोय सर, तुमचा प्रश्न मला पूर्ण समजला. जवळपास 52,000 अशी इमारती आहेत, घरं आहेत की ज्यांना सीसी आहे, त्यांनी सीसी घेतलं तुमच्याकडून, त्यांनी घरं बांधली, माथाडी आहेत, LIG आहेत, त्यांनी तुमच्याकडे ओसी घ्यायला आले नाहीत, त्यांनी तोड टाकवायला जागाच नाही आहे, त्यांनी इलिगलच बांधकाम केलं. पण पॉइंट असा आहे की त्यांना आता तुम्ही रेसिडेन्शियल माझा प्रश्न असा आहे की या घरांचं नव्याने जे सर्वेक्षण आपण कराल त्यांना तुम्ही कमर्शियल रेट लावणार आहात? हो, शिशी आणि शिशी असेल आणि ओशी नसेल तर सगळ्यांना कमर्शियल रेट लागले. व्हेरी क्लिअर, व्हेरी क्लिअर. ओके, आता हे सगळं सिस्टम का तुम्हाला वाटतं टॅक्सेशन वाढत आहे? जो म्हणजे आज काय होत आहे की मी टब वापरून मी 50,000 लिटर पाणी वापरतो तरी मला तो 4.75 रेट आहे, आणि जो 70 लिटर वापरतो त्याला 4.75 रेट आहे. दिस इज नॉट इक्विटेबल टॅक्सेशन. दॅट्स व्हॉट आय हॅव इन द बिगनिंग म्हटलं की इक्विटेबल टॅक्सेशन म्हणजे काय हे असतं. म्हणून त्या दृष्टिकोन पे ॲज यू यूज, तुम्हाला खूप आलेशान गरज आहे ना, काय हरकत नाही, तुम्ही करा ना, पण त्यासाठी पे करा. जो गरीब आहे त्याच्यावर भर टाकू नका, आणि म्हणून तो प्रिन्सिपल पाळला. आता मूळ मुद्दा असा आहे की 24x7 तुम्ही म्हणता शक्य आहे का? ते शक्य आहे, त्याला अवघड गोष्ट नाही. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा टेलिस्कोपी रोटा महत्वाचा आहे, कारण तुम्ही अनवॉन्टेड पाण्याचा जोपर्यंत यूज थांबवणार नाही तोपर्यंत अनलिमिटेड पाणी तुम्ही देऊ शकत नाही. आणि अनवॉन्टेड पाण्याचा यूज कशाने थांबेल तर तुम्हाला डेटरन सुरू होऊन तुम्हाला जास्त रेट लागला तुम्ही अनवॉन्टेड कमी करणार, आणि त्याप्रमाणे पाणी कंझ्युमरला आवश्यक त्याप्रमाणे वाढलं जाईल. ओके, हा एक भाग. आणि याचे फायदे काय होणार आहेत? दोन फायदे. कॉर्पोरेशनला काय फायदा आहे आणि दुसरा सिटीजनला काय फायदा. कॉर्पोरेशनच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस मी 24x7 पाणी पुरवठा करतो त्यावेळेस माझं मेंटेनन्स कमी होतं, पाईप फुटण्याचं प्रेशर कमी जास्त होत नाही, त्याच्यामुळे मेंटेनन्स कमी होतं, हा माझा फायदा आहे. कंझ्युमरचा काय फायदा आहे? ज्यावेळेस मी 24x7 करतो मला संप करण्याची गरज नाही आहे, म्हणजे खालचा जो माझा संप बनवतो पाणी साठवण त्याची गरज नाही, वरती टॅकी जी लावतो त्याची गरज नाही, मला पंप जो लावतो त्याची मला गरज नाही आहे, पंपासाठी इलेक्ट्रिसिटी लागते त्याची मला गरज नाही, RO सिस्टम जे सुद्धा गरज लागणार नाही. ही फ्युचरमध्ये होईल, कारण ज्यावेळेस मी 24x7 पाणी दिलं तुम्हाला गॅरंटी वाटते कधी टॅपला पाणी असतं तुम्हाला साठवण्याची गरज नाही.
तुम्हाला साठवण्याची गरज गरज नाही, म्हणून टँकची गरज नाही, टँकची गरज नाही म्हणून समची गरज नाही, 24/7 म्हणून माझा तो खर्च कॅपिटल कॉस्ट वाढणार आहे. आणि ज्यावेळेस मी क्वालिटी इन्शुअर करेन तुम्हाला आरोची गरज लागणार नाही. हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने होणार आहे, त्या दृष्टिकोनात आपल्याला काम करायचं. म्हणून हा 24/7 म्हणजे सम पंप टँक आणि आरओ याचा ओव्हर पिरियड हा टँकरचा कमी होणार आहे, ज्याच्यामुळे आज आपल्या कंज्युमरला खूप मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात. म्हणजे तुम्हाला आरओची कॉस्ट माहिती आहे, तुम्हाला टँकची कॉस्ट माहिती आहे, पंपाची माहिती आहे, सम्पची माहिती आहे, ह्या ओव्हर पिरियड ऑफ टाइम कमी होणार आहे. आणि म्हणून तो प्रस्ताव त्याच्यामुळे आहे. आणि म्हणून जे आम्ही अंदाजित दर पकडलेले आहेत त्या अनुषंगाने पाणी पुरवठा पट्टीच्या माध्यमातून 17-18 139.24 crore इतके पैसे रेव्हेन्यू आम्हाला त्याच्यातून अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्त मग आमचे मालमत्ता उपयोगिता सेवा याच्यामधून आम्हाला काही भेटतील. पार्किंगच्या बाबतीत आम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रोव्हिजन करतोय. पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आपल्या शहरासमोर उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी करतोय, पार्किंग स्पेसेस जे आहेत त्याच्यावरती पार्किंग चालू करणे आणि दुसरी मल्टी लेवल ऑटो पार्किंग चालू करणे यासाठी आम्ही काही प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जवळजवळ 44 रिक्षा टॅक्सी स्टँड भूखंड आणि 14 सर्वसाधारण पार्किंग भूखंड पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून बहुमजली पार्किंग करण्याचा आमचा मनोदय आहे. परवानामध्ये आतापर्यंत दुर्लक्षित झालेलं होतं. 284 परवानगी आम्ही सील केलेला आहे आणि जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत जवळजवळ नवीन 463 लोकांना आम्ही परवानगी दिलेली आहेत. हे ऑनलाईनच्या माध्यमातून दिलेले आहेत. आजच्या डेटला आपली एकमेव महापालिका आहे ज्याच्यामध्ये लायसन्स आणि रिन्युअल ऑफ लायसन्स ह्या दोन्ही गोष्टी ऑनलाईन दिल्या जातात. रिन्युअल आत्ता सुरू झालेलं आहे, लायसन्स 2-3 महिन्यापूर्वी सुरू झालं, तर रिन्युअल ऑनलाईन केलेलं आहे. हे सर्व करत असताना परत इज ऑफ डुईंग बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग आम्ही केलं, ज्यासाठी लायसन्ससाठी 12 डॉक्युमेंट लागायच्या, त्याच्यावरती 5 आणलेले आहेत. आणि कालावधी जो 45 लागायचा तो आम्ही 17 आणलेला आहे. त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे होल्डिंग पॉलिसी आम्ही आणून त्याच्यातून आम्हाला रेव्हेन्यू जनरेट करण्याचा प्रयत्न आहे. फेरीवाल्याच्या बाबतीत 1992 ते 1998 2138 फेरीवाल्यांना आम्ही परवानगी दिलेल्या आहेत. 17-18 शासनाच्या गाईडलाईननुसार हा पूर्ण सर्वेक्षण होऊन त्यांना आम्ही जे शासनाचं धोरण आहे त्यानुसार बायोमेट्रिक सर्वेक्षण करणे, फेरीवाल्यांना ओळखपत्र देणे, रस्त्यावर पदपथ अतिक्रमण मुक्त करणे, फेरीवाला परवाना शुल्कातून मानाने भरीव उत्पन्न भेटेल, त्याचबरोबर फेरीवाला क्षेत्र निश्चित करणे, फेरीवाला क्षेत्र, ना फेरीवाला क्षेत्र आणि बंधनयुक्त फेरीवाला क्षेत्र याप्रमाणे आम्ही 17-18 कारवाई पूर्ण करणार आहोत. याच्या माध्यमातून आम्हाला 25,97,00,000 एवढा रिसीट येणं अपेक्षित आहे. ह्या झाल्या मेजर रिसीटच्या साईड. म्हणजे रिसीटच्या साईड जर तुम्हाला बघायचे असतील तर सर्वात जास्त तुम्हाला हा पाय चार्ट पण तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे, ते जर बघितलं तर स्थानिक संस्था कर याच्यामधून 35% आपला रिसीट भेटणार आहे. मालमत्ता करात त्याच्यामधून 27.50% रिसीट भेटणार आहे. विकास शुल्कातून 3.83%, पाणीपट्टीच्या माधून 4.56%, परवाना जाहिरात शुल्क 0.87%, अतिक्रमण 0.17%, मोरबेदरण 0.15%, रस्ते खोदा 1.18%, महापालिका मालमत्ता शुल्क 0.14%, आरोग्य सेवा शुल्क 0.21%, केंद्र आणि राज्य शासनाच्या पुरस्कृतीतून 11.24%, संकीर्ण 3.28%, आरंभिक शिल्लक 11.86%. असा 100% जर आपण बायफर्केशन केलं तर त्याच्यामध्ये स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून 1050 crore, मालमत्ता कराच्या माध्यमातून 825 crore, विकास शुल्काच्या माध्यमातून 115 crore, पाणीपट्टीच्या माध्यमातून 136.90, परवाना जाहिरात शुल्क 25.97, अतिक्रमण 5.20, मोरबेदरण मनरेगा 4.44, रस्ते खोदाई शुल्क 35.45, महापालिका मालमत्ता शुल्क 4.11, आरोग्य सेवा शुल्क 6.16, केंद्र राज्य शासन पुरस्कार 317 crore, संकीर्ण जमा 98, आरंभिक शुल्क 355, असं एकंदरीत 2,999,47,90,000 एवढं रिसीट साईड आहे. त्याचं जर बघितलं तर 16-17 मूळ अंदाजपत्रकापेक्षा 975 crore जास्त, म्हणजे ऑलमोस्ट 48% ग्रोथ रिसीट साईडला 17-18 या वर्षात आम्ही अपेक्षिली आहे. आणि ती पूर्णपणे रॅशनल बेसिस प्रत्येकाचा पायना पायचा हिशोब आहे, त्याच्यामध्ये कोणताही फुगव टाकला नाही. 48% ग्रोथ मला वाटतं महानगरपालिकेच्या इतिहासातली हायएस्ट एवर ग्रोथ आहे. आणि त्याचं डेफिनेटली क्रेडिट प्रशासनाने गेल्या 6 महिन्यामध्ये जे पर्टिक्युलर टॅक्सेशन डिपार्टमेंट मार्फत, रिफॉर्म्सच्या मार्फत, प्रॉपर्टी टॅक्सच्या मार्फत जे काम केलेलं आहे एलबीटीमध्ये करणं जातं. दुसऱ्या बाजूला खर्चाच्या बाबी ज्यावेळेस आपण घेतो, हा झाले रिसीट साईड. आणि रिसीट साईड म्हणजे एका बाजूला टॅक्स बॉयन्सी, वायडर बेस, रॅशनलायझेशन, इक्विटेबल, हे सगळं लक्षात घेतानाच 21व्या शतकातलं शहर घर आपल्याला तयार जर करायचं असेल तर ह्या खर्च आणि पुढील काही वर्षाची रोडमॅप हा आपल्या एस्टिमेट्समधून सादर करणं अपेक्षित असतं.
त्या दृष्टिकोनातून आम्ही सादर केलेला आहे. सर्वात जास्त फोकस आम्ही सिव्हिक कम्युनिटीजवर दिला आहे, कारण हे अर्बन गव्हर्नन्स आहे, अर्बन लोकल बॉडी आहे, याच्यामध्ये सिव्हिक कम्युनिटीज प्रोव्हाइड आमचं प्राईम कर्तव्य आहे. सर्वात महत्त्वाचं काय तर नवीन रस्ते तयार करणे, रस्त्यांची सुधारणा करणे, रस्ता दुभागांची सुधारणा करणे, गटार फुटपाथ सुव्यवस्थित ठेवणे इत्यादी देण्याचा प्रयत्न आमचा आहे. विशेष करून 2 ते 3 किलोमीटर अंतर्गत असणाऱ्या मार्केट, शाळा, मैदाने, उद्याने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रुग्णालय या बाबतीत अडथळा मुक्त करायचा, जेणेकरून वॉकेबिलिटी वाढेल, कार्बन फुटप्रिंट कमी होईल आणि आरोग्य वाढेल. त्याचबरोबर सायकलिंग ट्रॅक सुद्धा चालू करण्याचा आमचा विचार आहे. सिडकोकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेला घनसोली नोड याच्यावर विशेष फोकस आपण यावर्षी दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण विकसित करत आहोत. त्याकरिता आराखडा आपण बनविण्यासाठी आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित करण्यासाठी कन्सल्टंट आपण पुढच्या 1 महिन्यामध्ये नेमत आहोत. त्या 1 महिन्यात कन्सल्टंट नेमल्यानंतर पुढची कारवाई होईल. त्याचबरोबर ऐरोली आणि घनसोली याला जोडणारा जो ब्रिज आहे, म्हणजे जी सध्या खाडी आहे 1.5 किलोमीटरच्या आसपास, त्याच्यामुळे तो कनेक्ट झाला नाही आहे मँगलोरमुळे, तिथं आपण केबल स्टे केबल ब्रिज प्रस्तावित केलेला आहे. आय रिपीट, स्टे केबल ब्रिज. त्याच्यासाठी कन्सल्टंट आपण अपॉइंट करत आहोत. कन्सल्टंट पुढच्या 1 महिन्यामध्ये अपॉइंट होईल. त्याचं ग्लोबल टेंडर आम्ही पुढच्या 8 दिवसांमध्ये कन्सल्टंट अपॉइंटसाठी करत आहोत. ते अपॉइंट केल्यानंतर त्या कन्सल्टंटनी 9 महिन्यामध्ये आराखडा आणि टेंडरिंग प्रोसेस अवलंबित ऑल परमिशन करायचं आहे. म्हणजे 17-18 ह्या वर्षात ऍक्च्युअली त्या ब्रिजचं काम चालू झालेलं असेल आणि पुढील 2 वर्षामध्ये ते कम्प्लीट करण्याचा आमचा मनोदय आहे. त्याची टेंटेटिव्ह कॉस्ट आम्ही जी काही मार्केटमध्ये व्हॅल्यू काढली, इट इज गोइंग इन द रेंज ऑफ 700 crores. आणि वी आर टेकिंग अप दॅट प्रोजेक्ट. त्याचं कारण असं आहे की हा जर आपण रोड कनेक्टिव्हिटी करू शकलो तर घनसोली ऐरोली हा भाग खूप मोठ्या प्रमाणात एक नवीन अर्बन क्षेत्र तयार होईल. तिथे हाऊसिंग तयार होईल आणि आवश्यक असलेला हाऊसिंग स्टॉक आणि हा एरिया खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकतो. पाम बीच रोड पुणे नाशिक, आपला पुणे मुंबई जो हायवे आहे वाशीच्या इथून आपण जातो तिकडे ठाणे नाशिक हायवेला डायरेक्ट कनेक्ट होतो. त्याच्यामध्ये जो 1.5 किलोमीटरचा गॅप आहे तो कनेक्ट करण्यासाठी केबल ब्रिज आपण करतोय, स्टे केबल ब्रिज येस तोच तो आपण करतोय. त्याच्यासाठी आपण कन्सल्टंट नेमतो. त्याच्यासाठी प्रयोजन आपण केलेली ती मी तुम्हाला सांगतो किती येस. मी 1 वर्षात होणार नाही, तो 700 कोटी 2 ते 3 वर्ष लागेल, परंतु या वर्षासाठी आपण त्याचा आराखडा तयार करून कन्सल्टंट आपण करून त्याचं ऍक्च्युअली काम चालू होईल. त्यासाठी आवश्यक आणि प्रयोजन आपण केले. आमचा अंदाज आहे की तो इट विल बी इन द रेंज ऑफ 600 to 800 crore ते एस्टिमेट होईल त्यावेळेस. येस मी येतो त्याच्याकडे. म्हणूनच म्हणलं बजेट करताना फक्त या वर्षीचं नाही तर पुढचं सुद्धा प्लॅनिंग तो याचाच पार्ट आहे. ओके. त्याचबरोबर TTC इंडस्ट्रियल एरिया आहे, याच्यामध्ये अनेक कंप्लेन असतात आमच्या इथे रोड नाही आहेत वगैरे वगैरे वगैरे. ते आपण याच्यामध्ये मुकुंद कंपनीपासून 3 किलोमीटरचे काम अपूर्ण होतं, त्याचं टेंडर आताच ओपन केलेलं आहे. त्याची वर्क ऑर्डर होऊन तो पण रोड कम्प्लीट होईल. तो ऑलमोस्ट 40-41 कोटी ते 50 कोटी दरम्यान कुठेतरी आहे. नेरूळ येथील महिला सक्षमीकरण केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आहे. TTC औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा 700 कोटीचा जो प्लॅन आपण केला होता रोडचा, तो सर्व कामे ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहेत. सेक्टर 48 नेरूळ येथील PSCचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. नेरूळ येथील सेक्टर 50, 16 आणि 4 तसेच ऐरोली गावातील आणि घनसोली सेक्टर 7 येथील नवीन शाळा बांधण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर पण सुरू झालेला आहे. सेक्टर 19 येथील अग्निशमन केंद्राचं काम पूर्ण होऊन कर्मचारी राहायला गेलेले आहेत. बोनकोडे, महापे, पावणे, धारावे, वाशी सेक्टर 27 इथे दिघा येथील मध्यवर्ती स्मशानभूमी नव्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या आहेत. महापे तळाजवळ ESR आणि ऐरोली येथील GSR जलगम बांधण्यात आला आहे. वाशी सेक्टर 1, नेरूळ सेक्टर 10 तसेच ऐरोली सेक्टर 16 आणि 17 येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. सेक्टर 4 ऐरोली येथे उच्च दाब वाहिन्याखाली 45,000 चौरस मीटर क्षेत्रामध्ये हरित पट्ट्याचं काम करण्यात आलेलं आहे. कोपरकर्णी येथे सेक्टर 7 आणि 8 मध्ये मार्केट डेव्हलप करण्यात आलं आहे. आणि इथून पुढे गणेश विसर्जन आपल्या तलावामध्ये होऊ नये यासाठी पुढच्या वर्षीपर्यंत 3 ठिकाणी खाडीमध्ये म्हणजे बेलापूर, वाशी आणि ऐरोली येथे आपल्याला
जेटी बांधण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून आपल्या तलावात गणेश विसर्जन करण्याची वेळ येणार नाही. मुळात 17-18 मध्ये आणि पुढे आमचा उद्देश काय, तो वॉकॅबिलिटी हा प्रोजेक्ट आम्ही घेतोय. आता वॉकॅबिलिटी मध्ये अनेक वेळा अनेक प्रश्न येतात. वॉकॅबिलिटी म्हणजे सर्व लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत रस्त्यावरती कुणाची भीती न बाळगता अडता रहित चालता यावं म्हणजे त्याला वॉकॅबिलिटी प्रोजेक्ट असं म्हणतात. सिंपल पुट, मला कोणत्याही रस्त्याने कितीही वाजता चालायची इच्छा झाली तर मला चालता यावं. मला वेगाचा अडथळा नको, मला सिग्नलचा अडथळा नको, मला ते काहीतरी असं जंप करण्याची गरज नको, सेफ्टी पाहिजे रस्त्यावर चालताना, कुठेवर तिकडे मध्येच पोल कोणता तरी आला नाही पाहिजे, ह्या गोष्टी फोकस दिलाय. त्याच्यामध्ये कार्बन फुटप्रिंट कमी होईल, हेल्दी लाईफ वाढेल, पर्सनल व्हेकल्स कमी होऊन पब्लिक ट्रान्सपोर्टकडे वर आले. या दृष्टिकोनातून या प्रोजेक्टसाठी आम्ही 278.53 कोटी एवढी तरतूद केलेली आहे. आय रिपीट, वॉकॅबिलिटीसाठी 278.53 करोड एवढं प्रयोजन आम्ही केलेलं आहे. दुसरं महत्वाचं, घनसोली येथील क्रीडा भवन जे बांधायचं क्रीडा संकुल, त्यासाठी 1,85,452 चौरस मीटर एवढा एरिया आहे. त्यासाठी विकास आराखडा तयार करून कामं जी होतील या वर्षामध्ये 16.53 कोटी एवढं प्रयोजन आम्ही त्यासाठी केलेलं आहे. नवी मुंबईमधील नाव लोकात भर घालणाऱ्या ऐरोली सेक्टर 15 मध्ये भूखंड क्रमांक 22A बांधण्यात येत असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, याच्यासाठी याच्यातले इंटेरियर कामं, आय रिपीट, याच्यातले इंटेरियर कामं, तिथलं सबस्टेशन आणि बाकीचे कामं यासाठी 17.44 कोटी याचं प्रयोजन आम्ही केलेलं आहे. आतापर्यंत जी बांधकामाला परवानगी होती सिव्हिल वर्कची आहे, ते काम 2011 सुरू झालं, 13 कम्प्लीट होणं अपेक्षित होतं, अनेक कारणामुळे झालं नाही. ते आपण आता मार्चपर्यंत कम्प्लीट करण्याचा मनोदय आहे. ओरिजिनल किंमत 12 कोटी समथिंग होती, टेंडर पुट केल्यानंतर 35% किंवा 36% बोल जाऊन ते 17-18 कोटी झालं. त्याच्यानंतर त्याला परत 21 महिन्यात 25 कोटीपर्यंत गेलं. त्याचं काम आता कम्प्लीट होत आलं आहे. फक्त तेवढं नाही तर इंटिरियरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम, लायब्ररी, कॅफेटेरिया या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याचं प्रेझेंटेशन किंवा ज्याला रिपोर्ट आहे आर्किटेक्ट आहे त्यांना आम्ही मागितलेलं आहे. ते झाल्यानंतर त्याचं काम ललित चालू होईल. हे इंटिरियरवरती जे काम लागणार आहे म्हणजे निकडून कम्प्लीट होईल. त्याचबरोबर हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 6 महिन्यामध्ये प्रयत्न करून आता आपण ते ऑलमोस्ट कम्प्लिशनला आलेलं आहे. महानगरपालिका आपण 21व्या शतकातली म्हणत असतानाच आपल्या महानगरपालिकेतल्या अनेक एरियामध्ये आजही शिवर लाईन्स नाही आहेत. विशेष करून झोपडपट्टी आणि गावठाणं या दोन्ही ठिकाणी शिवर लाईन्स नाहीत किंवा तिथं मिसिंग लिंक्स आहेत. हा सर्व शिवर लाईन जिथं मिसिंग लिंक नाही त्या आम्ही पूर्ण हाती घेतलेल्या आहेत. त्याच्यामधल्या काही निवडक सांगायच्या झाल्या तर खासदार निधीतून आणि महानगरपालिका याच्यातून ऐरोली विभागातील चिंचपाडा क्षेत्रामध्ये मलनिसारण वाहिन्या टाकून बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर आपले सर्व रस्ते आणि फुटपाथ व्यवस्थित राहण्यासाठी अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आम्ही या बाबतीत तयार करणार आहोत. एक महत्वाचा प्रश्न शहराच्या समोर डेबिट्स हा एक आहे. कुठे रस्त्यावर ओपन स्पेसवर डेबिट टाकल्या जातात म्हणून C&D वेस्ट ज्याला म्हणतो त्याला कन्स्ट्रक्शन अँड डेब्रीज वेस्ट याला म्हणतो, त्याच्यावर आधारित नवीन प्रकल्प उभारण्याचा आमचा मनोदय आहे. त्यासाठी 8.75 कोटी एवढी तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे जेणेकरून या वर्षात तो कार्यान्वित करण्याचा आमचा विचार आहे. तुम्ही जे आहेत त्यासाठी गॅस बेस करण्यासाठी 20.78 कोटी एवढी तरतूद आम्ही केलेली आहे. नवी मुंबईत राहून आम्हाला बीच नाही आणि म्हणून आर्टिफिशियल बीच तयार करण्याचा आमचा प्रोजेक्ट आहे. आर्टिफिशियल बीच त्यासाठी आम्ही 10 कोटी रुपयाचं प्रोव्हिजन 17-18 या वर्षाच्या एस्टिमेटमध्ये केलेलं आहे. हे आपला यानकेच्या पाठीमागचा एरिया आमचा प्रायमरी कन्सल्टन्स आहे. MM आमच्या महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड बरोबर आमचे बोलणं चालू आहे. आमचा प्रयत्न डेफिनेटली आहे आणि या दृष्टिकोनातून सिव्हिक अमेनिटीज हे जर बघितलं तर त्यासाठी एकंदरीत हे आणि इतर म्हणजे तुम्हाला मेन ठरवलेले 797.85 कोटी
एवढी तरतूद सिव्ही कम्युनिटीसाठी 17-18 वर्षात आम्ही केलेली आहे. आय रिपीट 797.55 करोड्स. दुसरं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, त्याला खूप मोठ्या प्रमाणात वादन गाभलं येत असतं. डम्पिंग ग्राउंड ज्याला संबोधलं जातं ते ॲक्च्युली सायंटिफिक लँडफिल साईट आहे, वन ऑफ द बेस्ट इन द कंट्री. आणि काय माझं क्रेडिट नाही, ह्या महानगरपालिकेचे क्रेडिट आहे, इथल्या इंजिनियरचं क्रेडिट आहे, इथल्या विजनरीचं क्रेडिट आहे, खूप चांगल्या प्रकारचं ते लँडफिल साईट आहे. मी स्वतः जाऊन आलेलं, आपल्या प्रकारे अनेक जणांना जाऊन आलेला. परंतु ते एका स्टेजला येऊन थांबलं आहे, त्याच्या पुढचे काम होणं गरजेचं आहे. आपल्याला नवीन जागेची गरज नाही, आहे ती जागा मोर दॅन सफिशियंट आहे, त्याच्यावरती अगदी पुढचे 50 वर्ष सुद्धा आपण चालू शकतो, त्याच्यात काही अडचण नाही. 5 सेल चालू, 6 सेलची आपल्याला काम करावं लागणार आहे, 7 सेलची पण जागा आहे, आणि ते होईपर्यंत पहिली सेल आपण ज्याली त्याची रिओपन करून आपल्याला ती वापरता येणार आहे. आणि म्हणून CND वेस्टवरती आपल्याला जो प्रोजेक्ट करायचा म्हटलं, म्हणजे कन्स्ट्रक्शन डेब्री ज्याच्यापासून तयार करायचे आहे, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही तयार केला, त्याची कॉस्ट जवळजवळ 180 कोटी रुपयाची आहे, आणि तो कार्यवाहीत आम्ही करण्याचा विचार करतोय. हे शास्त्रोक्त म्हणजे जी लँडफिल साईट आहे याच्यामध्ये वेगळे जे कामं घेणार आहे इन्क्लुडिंग CND वेस्ट, याच्यासाठी आपण 25.76 कोटी तरतूद यावर्षीसाठी केलेली आहे. पाणी पुरवठ्यामध्ये आताच मी सांगितलं, परंतु त्याच्यामधला एक भाग मला जो सांगायचा आहे तो सर्वात महत्वाचा म्हणजे, ज्यावेळेस आपण 21व्या शतकातलं शहर म्हणत असताना काही भागाला अजूनही महापालिका पाणी पुरवठा करत नाही. MIDC मार्फत जी पाईपलाईन आहे त्याच्यामार्फत पाणी पुरवठा होतो, आणि आपलं स्वतःचं धरण, ज्यावेळेस एका बाजूला महापालिका आपण म्हणतो की स्वाभिमान सांगतो, निश्चित स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपण स्वतःचं धरण आहे, मग त्याचबरोबर काही भागाला आपण पाणी पुरवठा का करू शकत नाही, तर त्यासाठी जो इश्यू आहे तो आम्ही टॅकल केलेला आहे. दिघा, ऐरोली, घनसोली, महापे या पाणी पुरवठ्यात सुधारणा करणे, आणि विशेष म्हणजे MIDC क्षेत्रामध्ये मुरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकणे, यासाठी आवश्यक असलेलं काम ऑलरेडी आम्ही प्रपोज केलं GP समोर, आणि ते केल्यानंतर त्याचं आम्ही काम पूर्ण करणार आहोत. नागरिकांवर वापरल्या जाणार पाण्या, ठाणे बेलापूर रस्त्यावरील 600 ते 800 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी जी आहे त्याच्यामध्ये अंशतः स्थलांतरित करणे. कळंबोली ते CBD बेलापूर याच्यामध्ये 800 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी याच्यामध्ये अंशतः बदल करणे. कोकण भवन ते पांबेची रोड ते 800 मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकणे. अडवली भुतवली येथे 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी अंशतः बदल करणे. महापेपासून दिघापर्यंत जलवाहिनी टाकणे, असे एकंदरीत कामे आम्ही घेतलेली आहे. त्यासाठी एकंदरीत 194.81 कोटी एवढी तरतूद आम्ही या वर्षात केलेली आहे, जेणेकरून सर्व भागांना पाणी इक्विटेबल भेटेल. फक्त झोन 1 पाणी द्यायचं आणि झोन 2 MIDC मार्फत द्यायचं, मग त्याचं जस इलेक्ट्रिसिटी डाऊन असतं त्यावेळी त्यांना पाणी भेटत नाही, मी वेगळे प्रश्न, ते प्रश्न पूर्णपणे मार्गी लागतील, आपल्या मार्फत पाणी होईल, पाणी पुरवठा होईल, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. सर, आपण जी स्वतंत्र लाईन आता जी काढणार आहे जलवाहिनीची परिमंडळ 2 मध्ये, तर आतापर्यंत आम्हाला असं सांगितलं गेलं प्रशासनातर्फे की फक्त हा उद्देश नाही की आपण त्यांच्याकडून घेतो, परंतु उद्या आपल्या डॅममध्ये किंवा काही प्रॉब्लेम, गॉट माय पॉईंट, तो पाणी त्याच्यामधलं जे आम्ही 60 ML आजच्या डेटला घेऊ ते कमी करून एका पर्टिक्युलरला ठेवू, पण आज आम्ही 24/7 किंवा जे काही पाणी द्यायला आवश्यक आहे ना, तो काही भाग ठेवता येईल, ते इमर्जन्सी वापरता येईल, पण आपली पाईपलाईन स्वतःची नाही आहे, त्याच्यातलं कमी घेणार आम्ही. आता जे काही 50-60 ML एकदम कमी करून टाकणार, इमर्जन्सीला काहीतरी वापरता येईल, 10-20 ML वगैरे असं काहीतरी करू आम्ही, पण इथं आपल्या स्वतःची पाईपलाईन काय टाकू शकत नाही, आपण पैसे नाही आहेत का आपल्याकडे, व्हॉट इज द इश्यू? आपण टाकलेली नाही आहे ती MIDC पाईपलाईन, आपण जी आता मोरबे पासून टाकली हो, ही आता जी नवीन टाकली स्वतंत्रपणे राहील, येस इंडिपेंडेंट राहील, म्हणजे आपलं जे शहराला होतं त्याच पाईपलाईनचा पुढचा पार्ट तिकडे असेल. हा विशेष म्हणजे रोडच्या एका बाजूला आपली आहे, रोडच्या दुसऱ्या बाजूला नाही आहे, दिस इज समथिंग रिडिक्युलस. तो ऍड्रेस करणं ऑलरेडी प्रस्ताव GP समोर आहे आणि तो आम्ही करणार आहे, त्याच्या दृष्टिकोनातून हे केलं की ते पूर्ण पाणी भेटा त्याच्या पाठामध्ये टोटल याच्यामध्ये सगळं, त्यासाठी जे पाणी पुरवठा हे करण्यासाठी जे आहे म्हणजे पाणी पुरवठा ते 194.81 कोटी आहे, फक्त तेवढं पाईपलाईन मी आता जे नाव घेतलं आणि जे काही काम आहे टोटल मिळून 194 कोटी आहे. सांडपाणी व्यवस्थापन, आपण पाण्याकडे बघताना फक्त पाणी पुरवठ्याचं बघतो, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटचं बघत नाही. ऍक्च्युली जगामध्ये आपण महाराष्ट्रात म्हणायचं MSSWB असं काहीतरी म्हणायचं, महाराष्ट्र शिवरेज अँड वॉटर सप्लाय सॉलिड वेस्ट, महाराष्ट्र वॉटर सप्लाय, येस,
तो इंटिग्रेटेड आहे. पाणी कसं असतं, पाणी वापरण्यापासून एंडपर्यंत म्हणजे शिवरेचे हे एकत्र बघितलं तर काम करता येतं, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही केलेलं आहे. जे पाणी आपल्या 330 MLD आज आपण देतो, त्याचा 240 MLD पर्यंत आपण STP पर्यंत नेतो. त्याच्या ऍक्च्युअली आजच्या डेटला 180 MLD वरती प्रक्रिया होते, सेकंडरी प्रक्रिया ज्याला SBR टेक्नॉलॉजी म्हणतो, आणि ते आपण समुद्रात सोडतो. त्याला आपण दर्शनी ट्रीटमेंट केली तर आजच्या डेटला आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये घेतलं 70 MLD पाणी भेटू शकतं, जे की आपल्याला गार्डन असेल, बांधकामासाठी असेल, इंडस्ट्रीसाठी असेल, म्हणजे नॉन पोर्टेबल नॉन ड्रिंकिंग पर्पजसाठी वापरू शकतो. आणि ते जर 70 MLD अवेलेबल झालं तर पिण्याचं पाणी जे आपल्या 70 MLD लागतं ते कमी होईल, किंवा दुसऱ्या महापालिकेला देऊ शकू आपण, ते आपल्याला करावं लागणार आहे. त्या अनुषंगाने अमृतमध्ये आपण प्रपोजल सादर केलेलं आहे, ते आहे 347 कोटीचं. आणि ते जर सँक्शन झालं तर पुढील 1 ते 2 वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल. पर्यायानं आपल्याला जवळजवळ जेवढं पाणी वापरतो त्या 70% जे पाणी याच्यामध्ये आता आपला STP मध्ये त्याचं प्रोसेस होऊन वापरता येईल. त्यासाठी शासन स्तरावर काही निर्णय घेणं अपेक्षित आहे की MIDC इंडस्ट्री म्हणून त्याला कंपल्सरी करणं, ते शासन स्तरावर विचार चालू आहे, आणि तो पॉझिटिव्ह होईल कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. म्हणून हे STP साठी आणि ह्या सगळ्या कामासाठी 17-18 वर्षासाठी 121 कोटी 51 लक्ष एवढं पाणी पुरवठा म्हणजे HSD प्रोव्हिजन आपण केलेलं आहे. एक महत्वाचा विषय असतो स्ट्रीट लाईट्स. मला आनंद आहे की आपली महापालिका मोस्ट ऑफ द सर्व्हिसेस आउटसोर्स करतं, ही चांगली गोष्ट, कारण सर्व्हिसेस आउटसोर्स केल्या पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट महानगरपालिका स्वतःच्या याच्यामार्फत करू शकत नाही, परंतु सर्व्हिसेसची क्वालिटी व्यवस्थित मेंटेन व्हायला पाहिजे ही अपेक्षित असतं. त्याच्यातला एक भाग म्हणजे पब्लिक लाईट किंवा स्ट्रीट लाईट हा आहे, कारण मी ज्यावेळेस सभापूत कमिशनरला जातो त्यावेळेस अनेक ठिकाणी सांगितलं की लवकर लाईट बंद होते, लाईट बंद असते, तिथं ऑफ होते, उशिरा चालू होते, अनेक कंप्लेंट असतात. म्हणजे आउटसोर्स केल्यानंतरची ही परिस्थिती आहे. त्याची कारणं काही त्याच्या कॉन्ट्रॅक्ट टर्म्स अँड कंडिशनमध्ये आहेत, आणि म्हणून आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्ट यांचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते आम्ही रिव्हॅम करत आहोत, आणि त्याच्या माध्यमातून PPPच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावरती चांगलं काम करणार आहोत. याचाच एक भाग म्हणून जर 16-17 मध्ये काय कामं केली हे बघायची असतील तर 102 ठिकाणी नवीन पद्धती आम्ही लावले, 318 ठिकाणी पद्धतीची सुधारणा केली, 12 चौकामध्ये हायमास्ट लावले, 6 ठिकाणी हायमास्टचं काम चालू आहे, 5 उद्यानामध्ये सुविवंत दिवे लावण्याचं काम प्रगतीवरती आहे, आणि आगामी जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये विशेष करून घनसोली आणि इतर मिळून 825 नवीन पथदिवे आम्ही लावणार आहोत, इन्क्लुडिंग घनसोली. मेजर पोर्शन हा घनसोलीमधला आहे. 2485 नवीन फिटिंग आम्ही करणार आहोत इन्क्लुडिंग घनसोली. MIDC मध्ये 485 नवीन फिटिंग करणार आहोत, आणि 25 ठिकाणी मुख्य म्हणजे हायमास्ट आम्ही लावणार आहोत. 11 उद्यानामध्ये नवीन दिव्यामध्ये लावणे आणि 6 उद्यानामध्ये दिव्यामध्ये सुधारणा करणे असं आहे त्याच्यामध्ये आहे. अशा सर्व प्रकारासाठी इलेक्ट्रिक पर्पजसाठी 17-18 वर्षासाठी 69 कोटी 70 लक्ष एवढा खर्च आम्ही प्रस्तावित केलेला आहे. घनकचरा व्यवस्थापन सर्वात मोठाचा इश्यू. त्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपल्याला एंड टू एंड सोल्युशन सेग्रिगेशन ऍट सोर्स पासून ते घनकचऱ्याचं विघटिक जे फायनल जे आहे त्याचं प्रोसेसिंग करून विल्हेवाट लावणे इथपर्यंत जर बघितलं तर ते काम आपल्याकडे चांगल्या प्रकारे चालू आहे. रिड्यूस रिसायकल रिफ्यूज आणि रियूज या R4 या प्रिन्सिपलचा वापर करून आपण क्लिनलीनेस सोल्युशन ही संकल्पना लावली, त्याचा भाग आज आपण दिसतोय. आपल्याला आठवत असेल काही दिवस मी कचरा उचलला नव्हता, आपल्यापैकी खूप बांधवांनी त्याच्यामध्ये खूप माझ्यावरती टीका केली होती, साहजिक होतं कारण मी कचरा उचलत नाही म्हणजे ही एकूण हुकुमशाही आली, परंतु त्याचा परिणाम आज 80 आणि त्याचा भाग म्हणून जवळजवळ 60% कचरा आज सेग्रिगेशन ऍट सोर्स होतोय, आणि आपल्याला 31 मार्चात कशाही परिस्थितीत 100% न्यायचं आहे. जवळजवळ 75% सोसायटीमध्ये होतोय, बाकीचा काही गावठाणी स्लम एरियाचा इश्यू आहे तिथं पण आम्ही IABC करतोय, आणि इथून पुढे आता परत स्ट्रिक्ट करून जे करणार नाही त्यांच्यावरती कचरा न उचलणे, पेनॉल्टी लावणे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूलनुसार कारवाई करणे या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत. त्यानंतर आपला डिसिजन झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाने BMCच्या विरुद्ध रिट पिटिशन झालं, त्याच्यामध्ये हायकोर्टाने कंपल्सरी केलं की जे करणार नाही त्यांच्यावरती कारवाई करा, ते ऑर्डर पण आलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करता एका बाजूला सेग्रिगेशन ऍट सोर्स करणे आमचं टार्गेट असतानाच IABC आम्ही वाढवत आहोत, म्हणजे क्लिनलीनेस कल्चर हे मुलामध्ये डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही क्लिनलीनेस सोल्जर ही संकल्पना आणली. सगळ्या शाळांमध्ये जवळ 2 लक्षपेक्षा जास्त जे विद्यार्थी आहेत यांच्यामधून अवेअरनेस क्रिएट केला, आणि त्याचा परिणाम आज आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर जो कचरा तयार होतो बायोडिग्रेडेबल आहे, तो बायोडिग्रेडेबल कचऱ्यामध्ये स्वतःच्या ठिकाणी प्रोसेसिंग करण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामध्ये 10 सोसायट्या, 11 शाळा किंवा कॉलेजेस
12 हॉटेल्स आपले स्वतःच्या स्तरावर कचऱ्यापासून खत निर्मिती प्रोड्यूस करण्याचा प्रोजेक्ट चालू केलेले आहेत, काय कम्प्लीट आहेत, काय प्रोसेसमध्ये आहेत. आणि इथून पुढे आमचा प्रयत्न हाच आहे की डिसेंट्रलाइज प्रोसेसिंग, कारण डिसेंट्रलाइज प्रोसेसिंग केलं तर मला ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट कमी होईल, ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट कमी तर मला टॅक्सेशन कमी करावं लागेल, जे सेग्रिगेशन करणार त्याला टॅक्सेशन वाढलं पाहिजे, जे म्हणजे पोल्युटर पेज हे प्रिन्सिपल आहे जागतिक लेवलला, तर हे इथं लागू होतं. पोल्युटर पेज, जो पोल्यूट करेल, जो सेग्रिगेशन जो जास्त कचरा करेल त्याला जास्त टॅक्स लावा, जो सेग्रिगेट करणार नाही त्याला जास्त टॅक्स लावा, हे प्रिन्सिपल आम्ही अडॉप्ट करून त्याप्रमाणे काम करतोय. आणि म्हणून डिसेंट्रलाइज प्रोसेसिंगचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढच्या काही काळामध्ये आपल्याकडे 6 एसटीपी प्लांट आहे, तिथे जागा आहे. माझा असा विचार आहे की ह्या 6 एसटीपीच्या जागेमध्ये फक्त एसटीपी बरोबरच बायोडिग्रेडेबल वेस्ट प्रोसेसिंग प्लांट टाकला 6 ठिकाणी, तर तिथलं आजूबाजूचं कलेक्शन तिथं जाईल, तिथं प्रोसेसिंग होईल, आणि फक्त ड्राय वेस्ट हे जे आपल्या लँडफिलसाठी तिथं जाईल. हा पुढच्या दृष्टीचा प्रयत्न आहे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून स्वच्छ आणि सुंदर शहर कशा दृष्टीने करायचं हे आम्ही प्रयत्न करत आहोत. तर हे सगळं करत असताना प्लास्टिक हा सर्वात मोठा मेनस आहे, आणि प्लास्टिक दूर करण्यासाठी ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी आपण केलं, त्याचा परिणाम आपण सगळ्यांना, मला असं प्रायव्हेटमध्ये सांगत होते की प्लास्टिक फ्री मुंबई हे डे ड्रीमिंग आहे, तुम्ही काही गोष्टी करत असता. मला सांगायला आनंद आहे आज की आज बरेच शॉपकीपर्स प्लास्टिक वापरत नाहीत, बरेच नागरिक आज शॉपकीपर प्लास्टिक वापरत नाहीत. आमच्या बिल्डिंगमध्ये बंद केलं पण आज बजेटच्या निमित्ताने प्लास्टिकची बॉटल समोर आली, हरकत नाही. परंतु कार्यालयामध्ये आम्ही प्लास्टिक बंद केलं, मी सुद्धा तुम्ही बघितलं असतं ग्लास आणि म्हणजे बॉटल सुद्धा पाण्याच्या आम्ही स्टीलच्या आम्ही घेतलेल्या आहेत. गार्डनमध्ये आम्ही बंद केलेलं आहे. पुढील काही काळामध्ये शाळेमध्ये आव्हान करून त्या ठिकाणी आम्ही बंद करणार आहोत. पर्यायाने कारणाचं असं आहे की प्लास्टिक आपण म्हणतो की 1000 महिन्यात डिग्रेड होतं. 1000 वर्षापूर्वी प्लास्टिक अस्तित्वात नव्हता, सो नोबडी नोज इट इज डिग्रेडेबल. ते कमी होऊ शकतं पण डिग्रेड होत नाही, ते सर्वात मोठा मेनस आहे. आणि म्हणून ऑपरेशन प्लास्टिक फ्री आपल्याला द्यायचं, आणि मला वाटतं की आमचा अनुभव खूप चांगला आहे की याच्यामध्ये लोकांचा सहभाग वाढलेला आहे. परंतु लेस प्रॅक्टिस, लेस प्लास्टिक असताना आपण फ्री प्लास्टिक असे करतो. हो, आपण ज्यावेळी सेग्रिगेशन ऍक्ट सोर्स केलं होतं वाटलं होतं का 6 महिन्यात 60% होईल म्हणून? आयडियल आहे, प्रयत्न करणं काम आहे. आणि तुम्ही आणि मी ठरवल्यानंतर काही अडचण नाही आहे, ॲब्सोल्युटली काही अडचण नाही आहे. तुमच्या माहितीच सांगतो, आपल्याच कोकणामधली एक नगरपालिका असं आहे तिथं प्लास्टिक फ्री आजच्या डेटला आहे. मग नगरपालिकेत शक्य आहे, महापालिकेत का शक्य नाही? ते फक्त मानव घेण्याची गरज आहे. परंतु आजही प्लास्टिक ज्या ठिकाणी गोडाऊन्स आहेत किंवा जे होलसेल आहेत ते जोपर्यंत आपण सर्च करतोय. म्हणून बॅन दोन प्रकारचा असतो. म्हणून मी ज्यावेळेस प्लास्टिक फ्री मध्ये माझं घोषवाक्य बॅन युअर बॅन प्लास्टिक फ्रॉम युअर लाईफ. कारण प्रोड्युसर मी बंद करू शकत नाही, ते माझ्या हातात नाही, पण तुमच्या माझ्या हातात प्लास्टिक न वापरण्याचा हातात आहे. शेवटी ही इकॉनॉमी आहे, डिमांड असेल तर सप्लाय होईल. तुम्ही डिमांडच केलं तर सप्लाय होणार नाही, एवढं सिम्पल साधं गणित आहे. आणि म्हणून आम्ही गेल्या काही दिवसात एपीएमसीमध्ये विशेष करून कारवाई केल्या, स्टोरेजवरती कारवाई केल्या. मध्ये 1100 किलोच्या आसपास आम्ही प्लास्टिक जप्त केलं, त्याचाच भाग आहे, त्याच्यावर पेनल्टी करतो. 3 वेळ झाला नाही, 3र्या वेळेस त्यांनी एक सापडलं की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्टनुसार आम्ही कारवाई करणार. तर ह्या करतोय, याला थोडा वेळ लागतो, पण माझा अजून परत आवाहन आहे की याच्यामध्ये जेवढा अवेअरनेस तयार होईल त्याच्यातून आपल्या पुढे जाता येईल, आणि निश्चित आपण त्या दृष्टीने वाटचाल करत आहोत. म्हणून काही दुकानदार याचा फायदा घेत आहे की प्लास्टिक, तुम्ही जर सामान घेतलं आणि सामानांसाठी जर तुमच्याकडे पिशवी नसेल तर प्लास्टिकची पिशवी पाहिजे असेल तर त्यासाठी ते ऍडिशनल चार्ज लागतात. तुम्ही प्लास्टिकची मागू नका, घेऊ नका, नॉन प्लास्टिक मागा. आय अंडरस्टँड, असे काही असेल तर मला सांगा, तेही कारवाई करू, तो भाग नाही. पण हे कसं आहे, 50 मायक्रॉनच्या वरती मला लिगली बॅन करता येत नाही, पण अवेअरनेस मी करू शकतो, डिमांडच्या माध्यमातून करू शकतो. दॅट इज द प्रॉब्लेम. आणि म्हणून हा अवेअरनेसचा भाग आहे. तुम्हाला जर प्लास्टिकच्या पिशवी 2 रुपये लागतात ना, कापडाच्या पिशवी 10 द्या, आणि ती 10 रुपये पिशवी तुम्हाला 1 वर्षभर पुरणार आहे. मी माझं असं म्हणणं नाही 100% झालंय, फरक पडलाय, पण पुढे आपल्याला द्यायचंय, त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे, हा आमचा मुद्दा आहे. आणि म्हणून सॉरी, आपलं जे घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता आहे या दृष्टिकोनातून आपण 145 कोटी 17-18 या वर्षासाठी आम्ही ठेवलेला आहे. आय नो काही जणांना थोडा उशीर झालेला आहे, माझी अपेक्षा आहे की हे मेजर मी सांगतोय तर कारण हे आहे, कारण मी डिरेक्शन ह्या शहरात नवीन प्रकार देण्याचा प्रयत्न करतोय. तर बेअर विथ मी, ॲटलिस्ट तुम्ही तरी बेअर करा अशी मला अपेक्षा आहे. आय अंडरस्टँड यू आर पार्ट ऑफ दिस कॉर्पोरेशन. ओके, आमची डेडलाईन चाललंय पण तुम्ही चालू राहते, आमचं काम चालू राहतो. तुम्हाला ते दिलेलं, तुम्हाला त्याच्यामुळे मी काय दिलेलं आहे, प्रेस नोट दिले. यू कॅन सेंड दॅट प्रेस नोट. आय कॅन स्पीक, डोंट वरी. स्वच्छ भारत अभियान
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आय एम प्राऊड टू से दॅट वी आर ओडी फ्री म्हणाल व्हेरी फ्यू कॉर्पोरेशन आपण ओडी फ्री झालेलो आहोत. स्वच्छ सर्वेक्षण झालेलं आहे. स्वच्छ सर्वेक्षणचा अजून निकाल यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या मार्फत अजून आव्हान आहे की स्वच्छता अजून 600 मार्काचं जे इव्हॅल्युएशन आहे ते सिटीजन फीडबॅकवरती आहे. आणि ते सिटीजन फीडबॅक आता मेजॉरिटी तुमचे स्वच्छता ॲप जो आहे त्याच्या माध्यमातून इव्हॅल्युएट होणार आहे. तर माझे परत आव्हान आहे MOUD-Swachhata हे ॲप डाऊनलोड करायला आपला 26,000 टार्गेट आहे म्हणजे 2% ऑफ द पॉप्युलेशन आहे. आज आपलं काहीतरी 11,000-12,000 आसपास आहे आणि 28 तारीख ही लास्ट आहे. तुमच्या माध्यमातून परत अवेअरनेस करा. आपले नातेवाईक आपण याला डाऊनलोड करा. कंप्लेन शेती टाका सो दॅट हे अवेअरनेस. मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही एक मार्क द्या का दोन द्या. तुम्ही जर योग्य वाटतं ते उत्तर द्या. आय एम नॉट सेइंग की तुम्ही चांगलंच म्हणा पण तुम्हाला जर खरोखर चांगला फरक असेल तेवढं प्रमाणे पण उत्तर द्या. एवढंच माझं म्हणणं आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही काम करा. ते एक आवाहन करा. या दृष्टिकोनातून आपण काय केलं हे मला सांगण्याची गरज आहे. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने व्हिजिट केली ते सर्टिफाय केलं ओडी फ्री झालेलं आहे. मला फक्त 2-3 आपल्याला गोष्टी द्यायच्यात स्वच्छ भारतच्या बाबतीत. 2145 इंडिव्हिज्युअल टॉयलेट आपण कन्स्ट्रक्ट केले. त्याचबरोबर काही CSR माध्यमातून आंबेडकर नगर 53 ऐरोली भागात संतानगर ऐरोली नकाशानाथवाडी गणपती कोण 213 असे 266 वैयक्तिक घर शौचालय CSR माध्यमातून मांडलेले आहेत. आपण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत 20 बैठकी सामुदायिक शौचालय बांधलेले आहेत. लुब्रिजलच्या माध्यमातून नमा पद्धतीची 7 बैठकी शौचालय बांधलेले आहेत. रिलायन्स जिओच्या मार्फत CSR मधून 12 ठिकाणी सी टॉयलेट बांधलेले आहे. उचित फर्स्ट कॉर्पोरेशन टू सी टॉयलेट इन्स्टॉल करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये बेबी फिडिंग पासून नॅपकिन चेंज पर्यंत सर्व गोष्टी त्याच्यात अवेलेबल आहेत. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमानंतर बेलापूर विभागात 4 ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत असून 2 कम्प्लीट झाले. 2 प्रगतीपथावरती आहेत. ऐरोली विभागामध्ये 1 फिरतं शौचालय आमदार निधीच्या माध्यमातून स्थानिक विकास कार्यक्रम घेतलेला आहे. स्वच्छ भारत अंतर्गत विविध 1 वर्षामध्ये 65 मोहिमा आम्ही हाती घेतल्या. त्यामध्ये 3,25,055 एवढे मनुष्यता श्रमदान झालं. 155 विशेष स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या. त्याच्यातून 66,858 मनुष्य तास श्रमदान झालं. आणि 17-18 या वर्षाकरता 19,31,00,000 एवढं प्रपोजल आम्ही याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही जे काम केलेलं आहे याच्यामध्ये पब्लिक टॉयलेट्स कम्युनिटी टॉयलेट्स पब्लिक टॉयलेट 365 आसपास आपण केलेले आहेत. सॉरी कम्युनिटी टॉयलेट्स आणि पब्लिक टॉयलेट्स 92 किंवा 93 आसपास केलेले आहेत. ते सर्वांच्या माध्यमातून आपण ओडी फ्री आपण करू शकलेलो आहोत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे उद्यान विभाग गार्डन्स आपली सिटी गार्डन सिटी म्हणून बऱ्यापैकी बँगलोर नंतर ओळखली जाते. आणि खरोखर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गार्डन आहे पण त्याच्यामध्ये इम्बॅलन्स आहे म्हणजे काही भागात आहे काही भागात नाही आहे. त्याचा विशेष करून याच्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणून यावर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणात गार्डन जिथे नाही त्या ठिकाणी आपण प्रपोज केलेले आहे. या वर्षभरामध्ये Sector 26 नेरूळ इथं जिवेल ऑफ नोव्हेंबर हे पूर्ण काम केलं. Sector 5 ऐरोली येथे जैन संकल्पना चिंचोली गार्डन पूर्ण केलं. CBD बेलापूर ते मँगो गार्डन पूर्ण केलं त्याच्या नवीन स्वरूपात आणलं. आणि म्हणून ही एका बाजूला काम करत असताना याचं मेंटेनन्स करणं गरजेचं. परफॉर्मन्स बेस्ड कॉम्प्रेन्सिव्ह कॉन्ट्रॅक्ट आउटसोर्सिंग आम्ही केलं. त्याचं टेंडर फायनल होण्याच्या बाबतीत आहे आणि ते फायनल झालं की त्यासाठी 17-18 या वर्षामध्ये जवळजवळ 22-21,75,00,000 आम्ही त्यासाठी ठेवलेलं आहे. जेणेकरून तिथं ग्रीनरी असेल त्याच्यामध्ये खेळणी असतील ते मेंटेन असतील या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. याच्या व्यतिरिक्त 17-18 विशेष करून MIDC क्षेत्रामध्ये OS-7 हा आपल्याकडे प्लॉट आहे जो 36,000 चौरस मीटरचा आहे. 36,000 square meter त्या ठिकाणी औषधी आणि सुगंधी वनस्पतीच्या माध्यमातून बॉटॅनिकल गार्डन करण्याचं आपण हाती काम घेतलेलं आहे. तुर्बे येथे 36,000 चौरस मीटरवरती बॉटॅनिकल गार्डन आपण प्रपोज करत आहोत. त्याचा एरिया 36,000 चौरस मीटर आहे. त्याचबरोबर भूखंड क्रमांक 41 Sector 10 सांपाडा इथं 10,000 चौरस मीटरचा सेन्सरी गार्डन आपण डेव्हलप करत आहोत. हे 2 मेजर गार्डन यावर्षी आपण प्रपोज केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त घनसोलीमध्ये विशेष करून नवीन 8 गार्डन आपण डेव्हलप करत आहोत. घनसोली विभागामध्ये नवीन 8 गार्डन आपण करत आहोत. त्याच्यामध्ये जवळजवळ 39,000 हेक्टरवरती एक सेंट्रल पार्क प्रस्तावित आहे. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल सायकल ट्रॅक स्केटिंग पार्क
पाळीव प्राण्यांसाठी म्हणजे पेट झोन, रॉक क्लाइम्बिंग अशी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तो काम आम्ही 31 मेच्या अगोदर पूर्ण करण्याच्या बेतात आहोत. त्याचं काम फुल स्विंगमध्ये प्रगतीपथावरती आहे. त्याचबरोबर जीवन ऑफ नवी मुंबई इथं जे काम झालेलं तिथं 2.5 किलोमीटरचा ऑलमोस्ट आपला वॉक ट्रॅक आहे. पण त्या व्यतिरिक्त तिथं 10,000 चौरस मीटर याच्यामध्ये ग्रीन बेल्ट आम्ही तयार करत आहोत. तो अमृतच्या माध्यमातून करत आहोत. जवळजवळ 1 कोटी रुपये शासनाकडून आपल्याला भेटणार आहेत. आणि त्यामध्ये वेगवेगळी झाड लावणार आहोत. आणि त्यामध्ये नागमोडी 1.5 किलोमीटरचा नैसर्गिक पदपथ आम्ही तयार करणार आहोत. जेणेकरून टँक पण असेल तिथं, पदपथ पण असेल, पण एक झाडामध्ये जंगलामध्ये कसं वाटतं त्याचं सुद्धा फील तिथे येता येईल. सेक्टर 21 रॉक गार्डन जे माझ्या घराच्या बाजूला आहे, 12,000 चौरस मीटर तिथं काही भाग अजून अनडेव्हलप आहे, अर्धा भाग तो आम्ही त्याच्यामध्ये घेत आहोत. त्याच्यामध्ये जास्त डेव्हलपमेंट न करता तो नॅचरल ठेवून त्याच्यावर ग्रीनरी डेव्हलप करून विविध प्रकारचे ग्राउंड कव्हर लावून सुशोभित करण्याचा प्रस्ताव इथे यावर्षी आहे. त्याचप्रमाणे पांबीज रस्त्याकडे करावे गावातील स्मृतिवन उद्यान, 26 सेक्टर नेरूळ येथील जीवन ऑफ मुंबई, सेक्टर 2 येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सेक्टर 5 अरुळ येथील झेन सगंज हे उद्यान कम्प्लीट झालेले आहेत. आणि विशेष करून खेळणी दुरुस्ती, नवीन खेळणी आणि सर्व गार्डन्समध्ये स्प्रिंकलर इथून पुढे आम्ही ते काम चालू केलेलं आहे. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ते कामं पूर्ण होतील. गार्डनमध्ये स्प्रिंकलर्स असतील म्हणजे माळ्यांनी पाणी दिलं नाही दिलं हा वेळ येणार नाही, ते ऑटोमॅटिक वेळ चालू होतील, बंद होतील, ग्रीन एरिया राहील. त्याचबरोबर इको टुरिझम आम्हाला प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून मँग्रोव्ह पार्क डेव्हलप करण्याचा आमचा विचार आहे. आणि तो बहुतेक आपला ऐरोली विभागामध्ये जो मोठा एरिया आहे त्या ठिकाणी आमचा विचार आहे. त्या दृष्टीने आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट काम करून एक मँग्रोव्ह पार्क या ठिकाणी विकसित करण्याचा प्रयत्न राहील. या सर्व उद्दिष्टासाठी आम्ही 17-18 मध्ये 77 कोटी 75 लक्ष एवढं प्रपोजल केलं आहे की जे 16-17 मध्ये ऑलमोस्ट 50 करोड होतं त्याची वाढ करून मी म्हणलं सिव्हिक अमेंडमेंट जो भर घेतला तर याच्यामध्ये आम्ही घातलेला आहे. आरोग्य सेवेचं आपल्याला माहिती आहे, हॉस्पिटल्स आहेत वाशी 300 बेडेडचं, ऐरोली आणि नेरूळ 150 बेड्स, बेलापूर माताबा रुग्णालय 22 आरोग्य केंद्र याच्या मार्फत आपण करत आहोत. विशेष करून मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस बिल्डिंगचं काम झालेलं होतं. नेरूळ आणि ऐरोली हॉस्पिटल हे थोडेफार ओपीडी चालवत होती. आजच्या डेटला मला सांगायला निश्चित आनंद होतो आहे, नेरूळ येथे शल्यचिकित्सक, स्त्रीरोग आणि प्रसूती, बालरोग, त्वचा विकार, मनोविकार, कान नाक व घसा विकार, अस्थिव्यंगोच्चार असे नेत्रशल असे 9 बाह्यरुग्ण विभाग चालू आहेत. आणि विशेष म्हणजे हे चालू होण्याच्या अगोदर आपली ओपीडी 9,000 पर मंथ होती, ती आता 14,000 पर मंथ एवढी वाढलेली आहे. मी नेरूळचं हॉस्पिटलच्या बद्दल बोलतोय. आणि त्याचबरोबर आता स्त्रीरोग, प्रसूती आणि बालरोग अंतर्विभाग चालू केलेले आहेत. आजच्या डेटला जवळजवळ 70 च्या आसपास बेड तिथं ऑक्युपाय आहेत डिलिव्हरीच्या बाबतीतले. हे चालू होण्याच्या अगोदर 250 पर मंथ एवढं आयपीडी होती, ती आता 350 पर मंथ इथपर्यंत गेलेली आहे. त्याचबरोबर ऐरोली येथील रुग्णालयामध्ये 30 परिस्थिती ते 9 बाह्यरोग आपण चालू केले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत आपला 4 गायनेकोलॉजिस्ट भेटलेले आहेत. या आठवड्यात प्रत्येक भेटलेला आहे आणि 1 फिजिशियन भेटलेला आहे. त्याचा परिणाम झाला की तिथं आता 100 बेडेडचं हॉस्पिटल ऑलमोस्ट सॉल्व्ह झालं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं नेरूळचे आता पेशंट्स डिलिव्हरीसाठी वाशी हॉस्पिटल जात नाही, इथून पुढे ऐरोली सुद्धा पेशंट तिकडे जाणार नाही. या अगोदर 10,000 ओपीडी होती, ती आता 15,000 पर मंथला गेलेली आहे. आणि जी आयपीडी 150 होती ती ऑलमोस्ट 250 पर मंथला गेलेली आहे. आणि पुढच्या काळात हे फुलफ्लेज चालू करणं हे माझं काम आहे. त्या दृष्टीकोनातून टेंडर जे पूर्ण झाले ते पुढच्या काही दिवसामध्ये ओपन होऊन ते इन्स्ट्रुमेंट पण भेटतील, त्या दृष्टीने काम करण्यात येईल. यासाठी आपल्याला 27 वैद्यकीय अधिकारी, 47 तांत्रिक अधिकारी आम्ही भरती केलेली आहे. त्याप्रमाणे काम चालू आहे. आणि उर्वरित आम्हाला जे सँक्शन झालेलं आपल्या त्या दृष्टिकोनातून रोस्टर सँक्शन झाल्यानंतर परमनंट पद भरल्यानंतर बाकीचे सुद्धा विभाग कार्यरत होतील. चिवड येथील नवीन PSC चालू झालं आहे. सोनोग्राफी, एक्सरे, CT scan, MRI, पॅथॉलॉजी इत्यादी डायलिसिस या सेवा सुद्धा आम्ही बाहेर म्हणजे आउटसोर्सिंग करणार आहोत. पुढच्या 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये ह्या सेवा चालू होतील. ई हॉस्पिटल आपण चालू केलं, त्याच्या 10 पैकी 5 मॉड्यूल सुरू झालेले, बाकीचे 5 मॉड्यूल चालू होतील. सध्या वाशी इथं चालू आहे आणि दोन्ही ठिकाणी चालू आहे. आमचा विचार आहे की जूनच्या अगोदर सर्व PSC पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. ते जर झालं तर पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला ऑनलाईन बुकिंग वाशी हॉस्पिटलचं करता येईल, इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. अवयव दानासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. विशेष म्हणून जे दिव्यांग मुलं आहेत त्यांना जर अर्ली डिटेक्शन जर केलं तर ते करण्यासाठी आम्ही प्रस्तावित करत आहोत, जेणेकरून त्यांना
इमिजिएटली रेक्टिफिकेशन करता येईल. या सर्व विभागा हे आणि इतर कारणासाठी आरोग्य विभागासाठी 17-18 वर्षासाठी 125 कोटी 77 लाख एवढं आम्ही प्रपोजल केलेलं आहे. शिक्षण यामध्ये एका बाजूला आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात शाळा आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, म्हणजे 25-30 कोटी पर्यंत एक एक बिल्डिंग वरती खर्च झालाय. परंतु त्याचबरोबर काही शाळा अशा आहेत की त्या आम्हाला 2 सत्र धरावे लागतात कारण त्या ठिकाणी आवश्यक तेवढ्या खोल्या नाही आहेत. याच्यावरती विशेष लक्ष देऊन आम्ही असं केलंय, आम्ही एक काम केलं की 68 शाळा 15 शाळा आम्ही एकत्रीकरण केल्या, ज्या की 2 सत्र चालत होत्या ज्यावेळेस त्या एक करणं शक्य होतं त्या आम्ही केल्या. त्याच्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म झाला, युनिफॉर्मिटी आली, त्याचा परिणाम सरळीकरण होण्यामध्ये झाला. उर्वरित 9 शाळांमध्ये आम्हाला करायचे यासाठी आहे कारण तिथं आज खोल्या नाही आहेत. म्हणून आम्ही नवीन शाळा बांधण्यापेक्षा जिथं आवश्यकता नसतानाही काही ठिकाणी बांधल्या गेल्या त्यापेक्षा 9 शाळांमध्ये 25 खोल्या ज्या आवश्यकता आम्ही यावर्षी प्रपोज केलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी एकाच वेळेस शाळा भरण्यात येईल आणि सुसूत्रीकरण होईल आणि नवीन 4 शाळेमध्ये बांधकाम पूर्णपणे प्रस्तावित करून आम्ही काम करत आहोत. यासाठी दुसरी एक महत्वाची गोष्ट आम्ही जी केलेली आहे, तर ई लर्निंगच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात डिबेट झालं, त्याच्यामध्ये डिजिटल लर्निंग आम्ही बंद केलं असा आमच्यावरती आरोप केला गेला. वास्तविकता काय आहे समजून देणं गरजेचं आहे. म्हणून ई लर्निंगचं जो ऑलरेडी टेंडर काढलं होतं त्या माझ्यासमोर प्रेझेंटेशन झालं होतं आणि ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे प्रेझेंटेशन किंवा त्याच्यामध्ये कंटेंट नव्हता म्हणून आम्ही ते रिजेक्ट केलं, कॅन्सल केलेलं नाही. आणि म्हणून पूर्ण टेंडर डॉक्युमेंट परत बनवून ते कॉम्प्रेसिव्ह आणि वन ऑफ द बेस्ट नव्हे द बेस्ट आय कॅन वॉच फॉर दॅट बेस्ट इन द कंट्री असं ते RFP डॉक्युमेंट बनवलेलं आहे. ते आम्ही टेंडर प्रोसेस केलं आहे, माझ्यामध्ये 28 तारीख जी शेवटची आहे त्यावेळेस साधारणतः पूर्ण होईल. त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड आम्ही काय काय केलेलं आहे, तर व्हर्च्युअल क्लासरूम, डिजिटल अँड ई लर्निंग, डिजिटल लर्निंग आणि ई लर्निंग दोन्ही कन्सेप्ट आणलेले आहेत. स्मार्ट बोर्ड्स, बिल्डिंग ऍज अ लर्निंग एड आणि ऍडमिनिस्ट्रेशन ई लर्निंगच्या माध्यमातून जशा प्रायव्हेट शाळा त्याला सुद्धा ऑनलाईन गोष्टी करण्यात येतील. त्या सगळ्याच्या माध्यमातून हे टेंडर फायनल झाल्यानंतर पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये याचं इम्प्लिमेंटेशन होईल. त्याचबरोबर स्कॉलरशिप प्रायव्हेट शाळेमार्फत आम्ही जे शिकवायचो 10वीच्या मुलांना ते आम्ही बंद केलं, आमच्या शिक्षकाच्या माध्यमातून शिकवून त्यांचा स्तर वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. अगदी 10वीच्या सुट्ट्यामध्ये सुद्धा 10वीच्या मुलांचे क्लासेस घेतले. प्रॅक्टिससाठी किंवा इतरसाठी जे आम्ही क्लासेस लावायचे होते आमच्या शाळेच्या शिक्षकामार्फत घेतले. त्या प्रॅक्टिससाठी आवश्यक असणारं मटेरियल CSR माध्यमातून 10.50 लाखाच्या माध्यमातून आम्ही केलं. हे सर्व करत असताना एका बाजूला बॅकवर्ड क्लासेस आहेत, आर्थिक क्षमता नसते म्हणून त्यांना आर्थिक क्षमता पुरवू नये, आणि दुसऱ्या बाजूला त्याचा मेरिट वाढवणे, हे दोन्ही गोल समोर ठेवून गुणवत्ता प्रोत्साहन देण्याकरता एक स्कीम जी अगोदर होती त्याला रिव्हॅम्प करतोय आम्ही आणि 17-18 त्याप्रमाणे येते, ज्यामध्ये किमान ब म्हणजे त्या ग्रेडेशन असतात A+ ह्याचे ग्रेडेशन असतं व अधिक श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्ग विद्यार्थ्यांसाठी आणि अ किंवा अधिक श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 1 ते 5 आय रिपीट इयत्ता 1 ते 5 यांच्यासाठी 3,000 रुपये जी अगोदर कमी होती आम्ही वाढून 3,000 रुपयांपर्यंत प्रस्तावित करत आहोत. 6वी ते 8वीसाठी 5,000 रुपये आणि 9वी ते 10वीसाठी 60%-पेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना, मागासवर्ग विद्यार्थ्यांना व 80%-हून अधिक गुण असणाऱ्या सर्वसाधारण 8,000 रुपयाची शिष्यवृत्ती देणार आम्ही या 17-18 आहोत. आम्ही वाढ मुद्दा म्हणून केलेली आहे. म्हणजे एका बाजूला मेरिट वाढण्यासाठी तुम्ही टक्केवारी या त्याच्यापुढे तुम्हाला हे भेटेल, त्याबरोबर त्या जी तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार त्याच्यामध्ये अमाऊंट वाढ केलेली आहे. हे तुम्हाला इन्सेंटिव्ह परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह त्याप्रमाणे प्रस्तावित केलेलं आहे. फक्त शिक्षण देणं भाग नसून त्याच्यावर फिजिकल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. म्हणून गेल्या वर्षभरामध्ये आम्ही विशेष करून 18 क्रीडांगणं गेल्या वर्षी आम्ही दुरुस्त केलेले आहेत, नवीन केलेले आहेत, जे की अनेक वर्षापासून केलेले नव्हते. त्याचबरोबर ज्या प्रयोगशाळा आहेत त्या अनेक शाळा म्हणतात त्या आम्ही प्रयोगशाळा चालू केलेल्या आहेत. हे सगळं करत असताना बेनामार्फत 16-17 आपल्याला गव्हर्नमेंटकडून 3.87 कोटी भेटण्यापेक्षित होतं, 17-18 त्याचा आम्ही डिमांड जास्त करून 6.33 कोटीपर्यंत मागणी केलेली आणि त्यामुळे भेटणं अपेक्षित आहे. शिक्षण विभागासाठी विशेष करून टोटल हे आणि अदर गोष्टी म्हणून 135 कोटी 75 लाख एवढी तरतूद आम्ही प्रस्तावित केलेली आहे, जेणेकरून क्वालिटेटिव्ह एज्युकेशन याच्या मार्फत पुढे जाईल. ETC बाबतीत आपल्याला माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात त्याला अवॉर्ड भेटलेले आहेत, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियापासून स्कॉच प्लॅटिनम पुरस्कारापर्यंत अगोदर भेटलेले आहेत, यावर्षी भेटलेले आहेत. यावर्षी आपण विशेष एक कार्यक्रम ते चालू केला आहे की ध्वनी हे केंद्र चालू केले, ज्यामध्ये वाचा आणि श्रवण कक्षाची सुरुवात केलेली आहे कोणत्याही महापालिकेकडे नाही, ज्याच्यामध्ये आपल्याला
ऑडिओमेट्री करता येते, त्याची टेस्टिंग करता येते, जे अनेक हॉस्पिटलमध्ये असतं ते किंवा त्यांच्यावरती ट्रीटमेंट करता येते, हे आपण चालू केलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये काही स्कीम्स आम्ही रिव्हॅम्प केल्या, ज्यामध्ये दिव्यांग स्वयंरोजगारासाठी अक्कम अगोदर 40,000 प्रतिवर्षिक होती, ती आता 75,000 नेलेली आहे. दिव्यांगांना मासिक आर्थिक सहाय्य 18,000 होतं, ते आपण 24,000 नेलेलं आहे. पालकांकरता शिक्षण प्रशिक्षण जे होतं ते प्रतिदिन 100 आणि प्रतिप्रेषण 5,000 भर घालून ते 50,000 नवीन योजना समाविष्ट केलेली आहे. अगोदर शैक्षणिक पात्रता 3,000 ते 20,000 होतं, ते आता 20,000 ते 50,000 वाढ केलेली आहे. दिव्यांगासाठी मोफत चलन वलन श्रवणयंत्र साहित्य 25,000 लिमिट होती, आपण 40,000 नेलेली आहे. आणि विशिष्ट गरज असणाऱ्या व्यक्तीला 30,000 रकमेच्याऐवजी कमाल मर्यादा 1,00,000 केलेली आहे. अशा प्रकारचे आपण त्याचे रिव्हॅम्पिंग केलेलं आहे. 550 व्यक्तींना लाभ देण्यात आलेला आहे आणि 51 लोकांना प्रशिक्षण आपण निश्चित दिलेलं आहे. विशेष करून आपण पुढच्या वर्षी जे प्रयोजन करतो 0 ते 3 म्हणजे बर झाल्यापासून 3 वर्षापर्यंत अर्ली डिटेक्शन हे करण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग आणि ETC याच्या समन्वयानं त्याचा शारीरिक बौद्धिक आणि भविष्य विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अर्ली इंटरव्हेन्शन डिटेक्शन म्हणजे लवकर निदान उपचार केंद्र आपण चालू करत आहोत. त्याच्यामध्ये नवजात अर्भकाच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या, लसीकरण, न्यूरोमीटर प्रॉब्लेम, जन्माच्या वेळी मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी झाला, मेंदूचा पक्षाघात झालेले बालके, इतर आयसीयूमध्ये असलेले बालकेच्या चाचण्या करणार आहोत, जेणेकरून त्यांना वेळीच ट्रीटमेंट दिली तर ते नॉर्मल कोर्समध्ये येऊ शकतील, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न असेल. या सर्वांसाठी इथं कार्यासाठी 16,35,00,000 एवढा आम्ही बजेट प्रस्तावित केलेला आहे. क्रीडा आणि सांस्कृतिकसाठी विशेष करून आम्ही 36,38,00,000 एवढं भरीव केलं. त्याच्यामध्ये काही क्रीडांगण विकसित करायचे, विशेष करून आम्ही काही फुटबॉलचे ग्राउंड, काही क्रिकेटचे ग्राउंड, काही ज्याला कबड्डी हॉलीबॉल राजीव गांधीचं फायनल झालं कोणतं सांगपाड्यामध्ये रेस्टलरचं ऑलरेडी मान्यता दिलेलं आहे. आणि इंडोर स्टेडियम आम्ही बेलापूरला बॅडमिंटन आणि लॉन टेनिस ह्या दोन्ही गोष्टी आम्ही करणार आहोत. समाज विकास विभागामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक स्कीम्स आहेत, त्याचं आम्ही रॅशनलायझेशन केलं. मल्टिपल स्कीमच्या ऐवजी त्याच्यामध्ये रॅशनलायझेशन युनिफॉर्मिटी आणली. विशेष करून दोन गोष्टी मला सांगायला आवडेल. 17-18 आम्ही स्किल आणि एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट हा कार्यक्रम नवीन चालू करत आहोत, ज्याच्या मार्फत आयडेंटिफाय करणं बेनिफिशियरीला, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना हँडओव्हर सपोर्ट देणं आणि त्यांना फायनान्स करणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही 4.60 कोटीचं प्रस्तावित केलेलं आहे. त्यासाठी आम्ही स्कीम फॉर्म्युलेट केलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रायबल जे आपल्याकडे आहेत, असे आपल्या 447 घरं आहेत ज्यांना आपण घर दिलेलं नाही, तर त्यांना 350 स्क्वेअर फूट एवढं 447 लोकांना पूर्णपणे घर आम्ही बांधून देणार आहोत. त्यासाठी 40 कोटीची तरतूद प्रथम तास पूर्ण जेवढे आपल्याला ट्रायबल आहेत त्यांना बांधून आम्ही देणार आहोत, जेणेकरून आपले ट्रायबल बांधावात यांना आवश्यकता असलेल्या स्पेस आणि घर या दोन्ही गोष्टी देऊ, त्यांना त्यांचं राहणीमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून मदत होणार आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये UNDP अंतर्गत क्लायमेट रिस्क मॅनेजमेंट प्रोजेक्ट आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये HRV अनालिसिस केलेलं आहे. IIT माध्यमातून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस याच्या माध्यमातून निष्कर्ष आहे, त्याच्या अनुषंगाने आपण कारवाई करत आहोत. विशेष करून आपण ज्या पुढच्या काही वर्षा एका वर्षामध्ये आपण जे काम करणार आहोत त्याच्यामध्ये अग्निशामक दल खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेंथन करणार आहोत. त्याच्यामध्ये कोपरखंड येथे नवीन आरोग्य केंद्र अग्निशामक केंद्रासाठी काम अंतिम टप्प्यात आहे. 5 आवश्यक वाहन त्यासाठी आम्ही खरेदी करत आहोत. 4 अग्निशामक केंद्र जे आहे त्याच्यापैकी ऐरोली केंद्राकरता 68 मीटर उंचीचे TTL हे रेस्क्यू टेंडर वाहन आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर 24 ब्रेदिंग ऑपरेटर जे फायर फायटिंगमध्ये आपल्या अधिकारी कर्मचारी ते आपण घेणार आहोत. या सर्व यासाठी जवळजवळ 99,33,00,000 प्रयोजन आम्ही केलेलं आहे. परिवहन उपक्रमाचं बजेट तुम्ही ऐकलेलं आहे, पण विशेष करून त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की ITS इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम, त्याच्यामध्ये PIS, GPRS, QTS, AFCS, शेड्युलिंग, मोबाईल ट्रॅकिंग, व्हॅलिडेटर, मोबाईल ॲप ह्या सर्व सुविधा असणार आहेत. पुढच्या काही दिवसामध्येच आपल्या मोबाईल ॲप त्याच्यामध्ये असेल, ज्याच्यामध्ये आपण अलार्म सेट केला तर आपली बस कोणत्या ठिकाणी आली, किती मिनिटात आपल्या स्टॉपवर येईल हे सुद्धा आपल्याला माहीत पडणार आहे. अशा तऱ्हेची आपण त्या मोबाईल ॲपमध्ये आपण सुविधा करून देत आहोत. त्याचबरोबर वॉटर ट्रान्सपोर्ट आपण चालू करत आहोत, त्याची परमिशन आपल्याला मॅरिटाईम महाराष्ट्र बोर्डकडून भेटलेली आहे, त्यासाठी आपण प्रपोजल तयार केलेला आहे. विशेष करून मला हे सांगायला आवडेल की 16-17 या वर्षामध्ये
अर्निंग पर किलोमीटर आपलं 39 रुपये होतं आणि कॉस्ट पर किलोमीटर 52 रुपये होतं. ते 16-17 वर्षामध्ये अर्निंग पर किलोमीटर आपलं 39 रुपयापर्यंत गेलेलं आहे आणि सीपीके म्हणजे खर्च पर किलोमीटर 52 रुपये 50 रुपयापर्यंत आलेला आहे. म्हणजेच 15-16 मध्ये पर किलोमीटर जो तोटा 13 रुपये होता तो 13 रुपयापासून 9 रुपयापर्यंत आणण्यात आपल्याला यश भेटलेलं आहे. याच काळात आपण 10 मार्ग प्रॉफिट मध्ये आणलेले आहेत, 6 मार्ग नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आलेले आहेत आणि उर्वरित 8 मार्ग अजून लॉस मध्ये आहेत. त्याच्यामध्ये विचार करून त्याला बंद करायचा त्याचा विचार करणार आहोत. आमचा प्रयत्न आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवायचा आहे, वॉकेबिलिटी वाढवायची आहे, नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट आम्हाला वाढवायचा आहे, कार्बन फुटप्रिंट करायचा आहे, म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न आहे. ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस जवळजवळ 300 आसपास म्हणजे 320 बसेस कार्यरत होत्या. आजच्या डेटला त्या 430 पेक्षा जास्त बसेस ऑन बोर्ड आहेत आणि पुढच्या 6 महिन्याच्या काळात आम्ही त्या 500 पर्यंत नेणार आहोत, जेणेकरून पब्लिक ट्रान्सपोर्ट लोक वापरतील आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट कमी होईल. हे सर्व करत असतानाच सर्वात महत्वाचं मला वाटतं की गव्हर्नन्स इम्प्रूव्हमेंट आहे आणि गव्हर्नन्स इम्प्रूव्हमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आयटी हा सर्वात महत्वाचा भाग आहे. ई गव्हर्नन्स आम्ही प्रमोट करत आहोत आणि ई गव्हर्नन्स जर प्रमोट करायचं असेल त्याच्यावरती आवश्यक ती तत्वशोध करणं गरजेचं आहे. गेल्या 6 महिन्याच्या कालावधी आपण बघितलं असेल आम्ही 21 सर्व्हिसेस ऑनलाईन केल्या, त्याच्यामध्ये राईट टू सर्व्हिस अंतर्गतल्या 16 आहेत, बाकीच्या 21 आहेत आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये ह्या सर्व्हिसेस 52 वर गेलेल्या असतील. हे सगळं करत असताना मोबाईल आपण तयार केला, त्याच्यामध्ये ग्रीव्हन्स रिटर्सल पासून लायसन्स पासून बर्थ डेट पर्यंत डेथ रजिस्ट्रेशन सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये केल्या. आणि म्हणून पहिलं काम काय केलं तर आम्ही NMC ऑनलाईन.com म्हणजे प्रायव्हेट कंपनी पासून आम्ही त्यांना NMC.gov.in याच्यावरती आणलं, कारण ते सिक्युअर पाहिजे त्या दृष्टिकोनात आम्ही काम केलं. ई ग्रीव्हन्स सिस्टम आणली, त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी डेव्हलप केली, म्हणून आजच्या डेटला मोर दॅन 27 कंप्लेन आतापर्यंत आलेल्या आहेत आणि मोर दॅन 26 त्याच्यामध्ये निराकरण झालेलं आहे. काही बाबतीत आम्हाला कंप्लेन येतात की रिड्रेस झाले नसताना क्लोज केले, त्याच्यावरती आम्ही बघत असताना डिमांड जे असतात आणि ग्रीव्हन्स याच्यामधला फरक केला पाहिजे. काही ठिकाणी मला 87 त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि ऑटो शोकॉज ऑटो रँडमायझेशन आणि ऑटो सुपरविजन ह्या गोष्टी असल्यामुळं आधी काळाती ऑटोमॅटिक वचन राहतो, मोनोपॉली कमी होते, डिस्कशन कमी होतं आणि ट्रान्सपरन्सी वाढती, हा दृष्टिकोन आमचा प्रयोग आहे. हे ई गव्हर्नन्सचं प्रिन्सिपल आमचं कशावरती बेस आहे तर जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ई गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह चालू आहे. प्रत्येक गोष्ट आयटी आहे आणि आयटी सोल्युशन आहे प्रत्येक प्रश्न असं मानलं जातं, हे चुकीचं आहे. आयटी सोल्युशन नाही आहे, आयटी हे फक्त माध्यम आहे, म्हणजे ई गव्हर्नन्सचे माध्यम आहे, तुमचं साध्य आहे, साधन आहे, साध्य नाही. तो धागा धरून आयटी तुम्हाला वापरायचं असेल ते इझी पाहिजे आणि त्याचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे, डोंट आस्क मी टू थिंक, हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. म्हणजे मला ते वापर करताना विचार करायला लावू नका, हा त्याच्या पाठीमा. आणि त्या प्रिन्सिपलवरती आधारे आमची ई गव्हर्नन्स सिस्टम डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामुळे आम्हाला थर्ड क्लिकपेक्षा जास्त क्लिक करण्याची गरज पडत नाही, अशी आम्ही ई ग्रीव्हन्स किंवा आयटी सिस्टम ई गव्हर्नन्स सिस्टम डेव्हलप केलेली आहे. पुढील काही काळामध्ये आम्ही यावर्षी 815 नवीन संगणक, 630 प्रिंटर्स, 123 स्कॅनर्स आम्ही घेणार आहोत. लिडार 360 डिग्री सर्वे आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर सर्वेक्षण करताना रस्ते, दिवाबत्ती, वृक्ष, स्ट्रीट फर्निचर याचं सुद्धा सर्वेक्षण होणार आहे. विशेष म्हणून खूप दिवसाची जी मागणी आहे CCTV चा नेटवर्क आपल्या वाढवायला पाहिजे, म्हणून 568 आय रिपीट आता जे एक्झिस्टिंग आहे त्याच्या व्यतिरिक्त 568 568 ठिकाणी 1100 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे बसवण्यासाठी प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे. त्याची कॉस्ट ऑलमोस्ट 300 कोटीच्या आसपास आहे आणि 17-18 या वर्षासाठी आम्ही 217 कोटीचं प्रपोजल आम्ही केलेलं आहे, ज्याच्यामधून शासनाची सुद्धा मेजॉरिटी प्रमाणे आम्हाला भर भेटणार आहे. म्हणून 538 ठिकाणी 1100 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे, म्हणजे लोकेशन 538 कॅमेरे मोर दॅन 1100 अशा मी लोकेशन फायनलाइज केलेला आहे. हा DPR तयार झालेला आहे आणि याची किंमत ऑलमोस्ट 300 करोड आहे. त्याच्यावर मेजॉरिटी पार्ट आम्हाला गव्हर्नमेंटकडून भेटण्याची अपेक्षा आहे आणि काही भाग आम्हाला द्यावा लागणार आहे. 17-18 या वर्षासाठी आम्ही 217 कोटीचे इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट आणि महापालिकेचं म्हणून आम्ही ते प्रस्तावित केलेलं आहे. त्याचबरोबर ई गव्हर्नरच्या माध्यमातून आतापर्यंत 28 ठिकाणी वाकूत कमिशनर झाला, त्याच्यामध्ये 2004 तक्रारी किंवा सूचना प्राप्त झाल्या, 1863 त्याच्यापैकी तक्रारीचं निवारण झालं, 241 सूचनावर त्या आम्ही अनेक ठिकाणी इन्क्लूड केल्या आणि म्हणून सिटीजन पार्टिसिपेशन इन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट जे म्हणतो हे आम्ही 3 माध्यमातून केलेलं आहे. एक ई ग्रीव्हन सिस्टम त्याच्या माध्यमातून, दुसरं वाकूत कमिशनर याच्यातून आलेल्या सूचना आम्ही प्लॅनिंगमध्ये घेतलेल्या आहेत, बजेटिंगमध्ये घेतलेल्या आहेत, तिसरं 4-5 या काळात जे नागरिक मला भेटायला येतात त्यामधून आलेल्या सूचना आणि इतर ज्या व्हॉट्सअप माझ्या वेबसाईट या सगळ्यांचा अंगीकार करून सिटीजन पार्टिसिपेशन इन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट जे आहे ह्या बजेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिफ्लेक्ट आम्ही केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे आम्ही काम केलेलं आहे.
याचबरोबर असं जर बघितलं तर आणखी माझ्यावरती काही लोकप्रतिनिधींचा आरोप आहे की नगरसेवकांची कामं होत नाहीत, नगरसेवकांना मान्य केलं जात नाही, त्यांच्या अधिकार त्यांना वापरले जाऊ देत नाही. मला सांगायला निश्चित आवडेल की याच्यामध्ये 17-18 या वर्षाकरिता नगरसेवक निधी प्रति नगरसेवक 10 लाख याप्रमाणे आम्ही ठेवलेला आहे. त्याचबरोबर वॉर्ड ज्याला म्हणतो प्रभाग निधी 40 लाख प्रति नगरसेवक ठेवलेला आहे, म्हणजे प्रति नगरसेवकला 50 लाख निधी अवेलेबल असणार आहे. आता मुळात हा निधी असतानाही कधी वापर होत नव्हता आणि त्याचं एक मेजर कारण होतं, निधी तर होता पण वेगळं हेड नव्हतं. नगरसेवक निधी म्हणायचे पण नगरसेवकचं हेड निधीचं हेडच नव्हतं. फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ NMMC 17-18 या बजेटमध्ये मी स्वतः ते नवीन हेड क्रिएट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाला 50 लाख रुपये नगरसेवक निधी इन्क्लुडिंग प्रभाग निधी हा अवेलेबल असणार आहे. आणि तो डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर झोन लेवलला अवेलेबल असणार आहे, त्यासाठी कमिशनरकडे येण्याची कुणा गरज पडणार नाही. प्रभाग समितीचा प्रपोजल तयार आहे, त्यासाठी मी जबाबदार नव्हतो, त्यासाठी मी जबाबदार नव्हतो. शासनाने विखंडित केल्यानंतर पुढचा प्रस्ताव मी तयार केलेला आहे, तो सेवेमध्ये येईल, त्याच्या पुढे होईल. 50 लाख रुपये दिलेत नगरसेवक आणि त्याचा हेड तयार केला फॉर द फर्स्ट टाइम. इंडिपेंडेंट हेड आतापर्यंत नव्हता, हे मी केलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की तसं काही शोर शहर वाला माणूस नाही, पण आता आलाच ते एक शोर मला कोणतरी ते शेअर म्हणायची इच्छा झाली म्हणून तुमच्या समोर बोलतो. हम तो फूलो की तरह, हम तो फूलो की तरह अपनी आदत से बेबस है, हम तो फूलो की तरह अपनी आदत से बेबस है, तोड़ने वालों को भी हम खुशबू देते. 10 महिन्याच्या म्हणजे माझ्यावर क्रिटिसाइज केलं ना, मी माझ्या मनात काही आकर्ष ठेवत नाही. फुलांच्याऐवजी काटे दिसतात, ते काटे मला आहेत, फुल तुमच्या सर्वांसाठी आहेत. हम तो फुलो की तरह, यामध्ये मेंशन नाही केलं का? नाही. हम तो फुलो की तरह अपनी आदत से बेबस है, तोड़ने वालों को भी खुशबू देते हैं. आणि म्हणून 17-18 मध्ये ज्या सन्माननीय नगरसेवकांनी मला विरोध केला असतानाही 16-17 मध्ये त्यांच्यासाठी 50 लाख रुपये देण्याबरोबरच वेगळं हेड क्रिएट केलेलं आहे. आणि मी स्वाभिमानाने सांगू शकतो त्याचं कारणच एवढं आहे की वॉर्ड मधले काम वॉर्ड मध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी आयुक्ताकडे येण्याची गरज नको, GB कडे येण्याची गरज नको. आणि हे फक्त आत्ता केलं नाही, मी ज्यावेळेस आलो ज्यावेळेस मी डिसेंट्रलायझेशन पॉवर केलं, आय एम द फर्स्ट कमिशनर. आतापर्यंत 5 लाखांचे अधिकार दिलेले म्हणून सांगत होते, पण एकही काम होत नव्हतं कारण त्याच्यामध्ये क्लॅरिटी नव्हती. मी स्वतः सर्क्युलर काढला, त्या पॉवर DMCला दिल्या. त्या DMCला अगोदर पॉवर होत्या पण क्लॅरिटी नव्हती, त्या क्लॅरिटी दिल्या. त्याचबरोबर टेंडर कमिटी व्हायची पण अप्रूवला परत तिकडे काकोकडे यायची, ती पॉवर पण त्या लेवलला दिली. हे ऑलरेडी 6 महिन्यापूर्वी झालेलं आहे. म्हणून ते काम करण्यासाठी माझ्याकडे येण्याची गरज नाही, म्हणून डिसेंट्रलाइज ज्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे त्या रेस्टिंग करलं आहे. परंतु हे सगळं करत असताना डुप्लिकेट काम होणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे. आणि म्हणून जिओ टॅगिंग आणि म्हणून त्या दृष्टिकोनाने आम्ही काम करत आहोत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे गरज नाही. टेंडर कमिटी सुद्धा त्या DMC लेवलला तयार केली, टेंडर करायचं, फ्लोट करायचं, सँक्शन त्यांनी करायचं, बिल त्यांनी द्यायचं, आमच्याकडे यायच नाही. हा एवढाच होता, 10 लाख आणि 40 लाख होता ना, पण स्वतंत्र हे नव्हतं, जनरल बजेटचा पार्ट होता की आम्ही इंडिपेंडेंट केलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच ज्यावेळेस आपण एक्सपेंडिचर साईडला बघतो, त्या एक्सपेंडिचर साईडला आपल्याला सांगायचं मला आनंद होतो, सर्वात जास्त एक्सपेंडिचर कुठं होतो तर सिव्हिक कमिटी नागरी सुविधावरती 26.7% एवढा खर्च आम्ही प्रस्तावित केलेला आहे, जो आतापर्यंत एवढा मध्ये बघा कधीच नव्हता. दुसरा प्रशासकीय खर्च म्हणजे आमचे पगार वगैरे ज्या गोष्टी असतात त्याचे 11.90%, पाणीपुरवठा 10.28%, उद्यान मालमत्ता इत्यादीसाठी 7.66%, ई गव्हर्नन्स कधीच तो महत्वाचा नव्हता 7.25%, स्वच्छ महाराष्ट्र सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठी 5.49%, केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनासाठी 5.5%, आरोग्यसेवा 4.19%, परिवहन 4.04%,
आपत्ती व्यवस्थापन 3.31%, शासकीय कर परतावा 2.87%, शिक्षण विभाग 2.70%, कर्ज परतावा 2.60%, अतिक्रमण 0.39, अशा प्रकारे जर बघितलं तर आकडेवारीमध्ये जर सांगायचं झालं, नागरी सुविधेसाठी 797.45 कोटी, प्रशासकीय सेवेसाठी 356.89 कोटी, पाणी पुरवठा आणि मलनिसनसाठी 308.36 कोटी, इतर नागरी सुविधा जसे की उद्यान मालमत्तेसाठी 229.80 कोटी, ई गव्हर्नन्स साठी 217 कोटी, साहजिकासाठी 171 कोटी, स्वच्छ महाराष्ट्र आणि घनकचरा व्यवस्थापन 164 कोटी, केंद्र राज्य पुरस्कार योजनेसाठी 150 कोटी, आरोग्य सेवेसाठी 125 कोटी, परिवहन सुविधा अनुदान 121 कोटी, आपत्ती निवारणासाठी 99 करोड, शासकीय कर्पद 86 कोटी, शिक्षण विभाग 80.83 कोटी, कर्ज परतावा 78 कोटी, अतिक्रमण 11.75 कोटी, असं एकंदर 2998.48 कोटी एवढं खर्चाचा एस्टिमेट आम्ही केलेला आहे, जे की 99 लक्ष सिल्कीचं एस्टिमेट आहे. आणि निश्चितच मला पुढच्या 5 वर्षामध्ये नवी मुंबईचं जे स्मार्ट सिटीचं स्वप्न आहे त्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहात, स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या दृष्टिकोनातून बोलत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या फिंगरटिप्स असावी आणि त्याचबरोबर इथं हे शहर लिव्हेबल आणि इकॉनॉमिकली व्हायब्रंट व्हावं यासाठीचा पूर्ण रोडमॅप याच्यातून आपण तयार केलेला आहे आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षी जे काम आहे ते केले आहेत. विशेष करून रणसोली रोडवरती खूप मोठ्या प्रमाणात आम्ही खर्च करत आहोत, त्याची सुद्धा वेळी त्याच्यावरती किती कामं आहेत त्याची आम्हाला तुम्हाला दिलेली आहे, जेणेकरून इथं नवीन नोड डेव्हलप होईल, एक चांगला खूप सर्वात चांगला नोड तो तयार होईल, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढतील, इज ऑफ डुईंग बिझनेस वाढेल, गव्हर्नन्स वाढेल, याच्या माध्यमातून नागरिकांना त्रास होणार नाही आणि सगळ्या नागरिक सुविधा त्यांना पोहोचतील अशा दृष्टिकोनातून आपण काम केलेलं आहे. ते सगळं करत असतानाच युवकांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट आपण देणार आहोत, पण त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही चालू करणार आहोत, त्यासाठी ऑलमोस्ट आपण 16 पर्यंत लायब्ररी पण चालू केलेलं आहे, त्याच्या रात्री सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत चालू असतात, याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पुढची पिढी घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं या सगळ्या सरासर गोष्टीचा विचार करून मी हे एस्टिमेट सादर केलेले आहेत आणि याचा निश्चितच फायदा नवी मुंबई या शहरासाठी होईल आणि नवी मुंबई हे शहर पुढे चांगलं नाव रूपाला येऊन खरोखर 21व्या शतकातलं शहर स्वाभिमानाने म्हणू शकू अशा दृष्टीने ह्या बजेट एस्टिमेट आम्ही तयार केलेला आहे. थँक्यू.